आपला कार्यक्रमाचं नाव आहे वैज्ञानिक गप्पा. त्यामुळं असं काही तुम्ही समजू नका की काहीतरी खूप इथं अवघड मॅथमॅटिक्स मी सांगणार आहे. मॅथमॅटिक्स हा अवघड सब्जेक्ट आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे, पण आपल्याला काय अशा मॅथमॅटिक्स अवघड आहे म्हणून ते सोपं करून इथं आपण शिकणार आहे वगैरे किंवा आपल्याला जमेल का असं काही तुम्ही डोक्यात ठेवू नका. काही गोष्टी मी तुमच्याशी तर स्टाईल शोमध्ये शेअर करेन, काही गोष्टी आपण नंतरच्या इंटरॅक्शन सेशनमध्ये गप्पा मारू. आणि टॉक सुरू असताना सुद्धा तुम्हाला काही मला थांबवा असं वाटलं आणि खरी गोष्ट विचारायची वाटली या विषयाशी संबंधात. सिमेट्रीज इन सायन्स असं नाव आहे माझ्या विषयाचं. सुरुवातीला एक एक्झाम्पल्स ऑफ सिमेट्रीज अशी मी लिस्ट केलेली आहे. तर माझा मुख्यतः विषय कामाचा विषय रिसर्चचा विषय आहे मॅथमॅटिक्स, पण मी मॅथमॅटिक्स खेरीज बाकीचे जे सायन्समधले आणि एव्हरीडे लाईफमधले विषय आहेत त्याच्यात सिमेट्री कशा दिसतात अशी सुरुवात करेन. तर या लिस्टमध्ये तुम्हाला दिसतं आहे की मॉलिक्युलर सिमेट्री केमिस्ट्रीचा एक भाग आहे, फ्लोरल पॅटर्न्स म्हणजे फुलांचे वेगवेगळे प्रकार. आणि आता मी मॅथमॅटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं सगळं बोलतो आहे त्यामुळे पॅटर्न विल ऑलवेज मीन द मॅथमॅटिकल पॅटर्न. फिजिक्समध्ये आपण शाळेत शिकलेलं आहे सगळेच की लेफ्ट वर्सेस राईट हँड सिस्टीम म्हणजे काय असतं, ते एक उदाहरण म्हणून मी थोडक्यात बोलेन. नंतर स्टॅटिस्टिक्स हा जो विषय आहे त्याच्यात मुख्यतः कुठल्याही प्रकारचा मॅथमॅटिकल डेटा तो कसा ॲनालाइज केला जातो किंवा त्यातून कसं गोष्टींचं प्रेडिक्शन केलं जातं हा विषय. तर त्या विषयात सिमेट्रीज कशा येतात ते एक छोटंसं आपण उदाहरण बघू. त्याच्यानंतर मी थोडंसं जास्त एव्हरीडे लाईफ दैनंदिन आयुष्याशी आपल्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलेन. त्याच्यात मी क्लॉक्स टाईमच्या संदर्भात, डिस्टन्सेस हे थोडंफार जॉमेट्रीच्या संदर्भात येतं पण हे रिअल लाईफमध्ये पण आपण हे डिस्टन्सेस बघतो. आणि शेवटी मी एक वॉलपेपर आपण आता सगळे कम्प्युटरवर वापरतो, वेगवेगळे जे डिझाईन्स असतात किंवा ट्रॅडिशनली जे आर्टिस्टिकरित्या तयार केलेले वॉलपेपर येतात, तर इथं मला याला मी वॉलपेपर म्हणू शकतो. हे थोडंसं डिझाईन आहे, बाकीच्या गोष्टी त्या वॉलपेपरसारख्या नाही आहेत, पण मी काही शेवटी तुम्हाला उदाहरणं दाखवेन. तर त्यात मॅथमॅटिक्स आणि सिमेट्री कशी येते. आणि कॉमन माझ्या विषयाची थीम अशी आहे की एक मॅथमॅटिशियन या सगळ्या सिमेट्रीजकडे कसा बघतो. प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं आपण या सिमेट्रीजकडे बघू शकतो आणि वेगवेगळे आपल्याला पर्स्पेक्टिव्ह त्यात दिसतात. पण एक गणिताचा अभ्यासक कसा याचा विचार करतो आणि त्याच्यामागचं गणित कसं डेव्हलप झालेलं आहे सिमेट्रीचं. मी दोन मॉलिक्युल्सचे तुम्हाला इथं चित्र दाखवतो आहे, एक आहे अमोनिया आणि दुसरा आहे बेन्झिन. तर अमोनिया हा जो मॉलिक्युल आहे त्याचं स्ट्रक्चर काही जणांनी आता खूप छोटी मुलं पण आलेली आहेत शाळेतली, त्यांनी कदाचित ते बघितलं नसेल. मी थोडक्यात सांगतो, 3 हायड्रोजनचे आयटम आणि 1 नायट्रोजनचा आयटम ही रचना असती. निळा तुम्हाला जो आयटम दिसतो आहे तो नायट्रोजनचा आहे आणि 3 हायड्रोजन आयटम त्याच्याशी अटॅच आहे. तर आता ॲटम एकमेकांशी कसे अटॅच होतात ही केमिस्ट्रीतली गोष्ट झाली, त्याच्या खूप डिटेलमध्ये आपण आता जायला नको. पण रफली सांगायचं झालं तर नायट्रोजन आयटमला 3 व्हॅलन्सी असतात, त्यामुळे 3 1 व्हॅलन्सीवाले ॲटम त्याला अटॅच होतात, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आयटम. आणि कार्बनमध्ये पण 3 व्हॅलन्सी असतात आणि एका कार्बन आयटमला 3 ॲटम हे केलेले आहेत. म्हणजे आता मी इथं पॉइंटर नसल्यामुळे तुम्हाला तर इथे आता हां डबल बॉन्डिंग पण असतं, त्यामुळे आता या ह्याच्यात जे काळे आयटम दिसत आहेत ते कार्बनचे आहेत. थोडं क्लॅरिटी नाही आहे पिक्चरमध्ये, सॉरी त्याच्याबद्दल. पण 6 कार्बनचे मॉलिक्युल आणि सॉरी आयटम आणि 6 हायड्रोजनचे आयटम असा बेन्झिनचा चित्र तिथं आहे. तर आता आपण थोडं इंटरॅक्टिव्ह टॉक असल्यामुळे मी पण तुम्हाला मध्ये काही प्रश्न विचारेन. आता आपल्याला सगळ्यांना काही गोष्टी इमॅजिन करायच्या, तिथं मी ॲनिमेशन दाखवणार नाही आहे. पण अमोनियाचा जो चित्र तुम्हाला दिसतं आहे तर त्यात ते 3 हायड्रोजन आयटम आहेत, त्याला आपण A1, A2, A3 अशी समजा नावं दिली. आणि मी काय केलं की A1 आयटमच्या जागी A2 ठेवला आणि A2च्या जागी A1 ठेवला, तर आपल्याला चित्र कसं दिसेल सगळे डोळ्यासमोर आणू शकता. याचे 2 पांढरे आयटम समजा हा आता मला हा पुढे असलेला आयटम आणि तिकडचा आयटम हे जर आपण एकमेकांशी इंटरचेंज केलं तर आपल्याला पुन्हा असंच चित्र दिसेल. तर आता हा जो आहे ॲटम आणि हा ॲटम हे जर मी इंटरचेंज केले तर आपल्याला चित्र आत्ता जे दिसतं आहे ते तसंच दिसत राहील, तर काही बदलणार नाही. मी पूर्ण ॲटम आणि त्याचा जो बॉन्ड आहे नया ॲटमशी तो पण रिप्लेस करतो, पण तिसऱ्या ॲटमला मी हात नाही लावणार, तो तसाच ठेवतो. आता हे दोन्ही करण्याऐवजी मी समजा हे दोन्ही केले तरी आपल्याला चित्र तसंच दिसेल. आता हे 3D चित्र नाही आहे, आपण इथं प्रोजेक्शन बघतोय. मी तुम्हाला ॲक्च्युली मॉडेल दाखवत नाही आहे, त्यामुळं थोडं अँगल्स इथले एक्झॅक्टली कसं आहेत दोन बॉन्ड्समधले आपल्याला या चित्रात कळणार नाही. पण तिथं पण एक अंडरलाईन 3D सिमेट्री असते, ती आता या चित्रातून पटकन कळणार नाही आपल्याला. पण हे आपण इमॅजिन करू शकतो की दोन आयटम जर आपण स्विच केले तर काय होईल. पण जर मी हा नायट्रोजन आणि
हायड्रोजनचे जर ॲटम स्विच केले तर आपलं चित्र बदलेल, कारण या ॲटमशी तीन ॲटम कनेक्टेड आहेत आणि या ॲटमशी एकच आहे, त्यामुळे हे दोन्ही मी इंटरचेंज नाही करू शकत. म्हणजे आपल्याला जे सिमेंट म्हणजे ऑलरेडी सिमिलर असलेल्याच गोष्टी आपण इंटरचेंज करू शकतो. तर आता याला एक प्रकारची मॉलिक्युलर सिमेट्री म्हणतात. आता मी उदाहरणं एक एक सगळी देऊन जाते की याचा गणिताच्या दृष्टिकोनातून कसा विचार करता येईल हे सांगितलंच, पण आपण लक्षात ठेवूया. इथं तसंच एक उदाहरण द्यायचं झालं तर आता मी एक काल्पनिक रेग ओढतो, इथं अशी मी रेग ओढतो या दिशेने, त्या रेगेच्या एका दोन्ही बाजूला हायड्रोजन आणि कार्बनचे तीन तीन आयटम आहेत. तर आता ही जी रेग आहे ती समजा आरसा असा इमॅजिन करा, आणि इकडच्या तीन आयटम्सचं प्रतिबिंब म्हणजे हे तीन आयटम आहेत आणि या सहा आयटम आहेत, आणि या सहा आयटम्सचं प्रतिबिंब तिकडं पडलेलं हे बाकीचे सहा आयटम आहेत. त्यामुळे असं आपण जर आरसा ठेवला तर याला मिरर सिमेट्री म्हणतो. म्हणजे आरशातलं प्रतिबिंब आणि ओरिजिनल ऑब्जेक्ट हे दोन्ही सारखे दिसतात. आता सारखे दिसतात हे फक्त आपल्याला चित्रावरून म्हणता येतं, पण ॲक्च्युली केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून पण त्यांचं बिहेवियर सारखं असतं. तर या स्वरूपाच्या ज्या मॉलिक्युलर सिमेट्री आहेत त्या खूप आहेत. आता खूप इंटरेस्टिंग आपल्याला चित्र याची मिळू शकतात बघायला, जे लॅबोरेटरीमध्ये ॲक्च्युली काम करतात त्यांनी आणखीन जास्त डिटेल केमिस्ट्रीमध्ये बघितले असतील. माझा स्वतःचा केमिस्ट्री हा विषय नाही आहे, त्यामुळे मी खूप डिटेलमध्ये मला नॉलेज नाही आहे याचं, पण म्हणून मी दोन बेसिक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. आता या ज्या मॉलिक्युल्सच्या प्रॉपर्टी आहेत म्हणजे गुणधर्म आहेत, आता केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच आपण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह गुणधर्म या मॉलिक्युल्सचे बघू शकतो. तर हे सगळे गुणधर्म जे आहेत ते या स्ट्रक्चरमुळं बदलतात, एवढीच मी आता फक्त कमेंट करेन. त्यातले आता केमिस्ट्रीचे डिटेल्स आता आपल्याला नाही बघायचे, पण त्याचा खूप जवळचा संबंध असतो. आता पुढची स्लाईड जी आहे ती बायोलॉजीतल्या बॉटनी या विषयातली, विशेषतः फुलांच्या संदर्भात आहे. आता थोडं चित्र ब्लर असल्यामुळे मी तुम्हाला थोडं याच्यात गाईड करीन, रंग क्लिअर होत नाही आहेत. मी हे चित्र निवडले तर त्याच्यात तीन प्रकारच्या सिमेट्री आपल्याला दिसतील, पेंटॅगॉनल, हेक्सागॉनल आणि स्पायरल. त्यातली स्पायरल ही इंटरेस्टिंग आहे, पण या चित्रामध्ये ती क्लिअर क्लॅरिटी नसल्यामुळे थोडी कळायला अवघड आहे, त्यामुळे मी या दोन्हीवर फोकस करेन. आता आपण मगासारखंच उदाहरण बघू. हे फुल आहे, त्याला पाच पेटल्स आहेत, ही पाच जी पेटल्स आहेत आणि मध्ये त्याच्या गुच्छासारखं आहे, पण त्या स्ट्रक्चरला मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही येत. तर ह्या पाच पाकळ्यांमध्ये बघू. तर ह्या पाच पाकळ्या ज्या आहेत त्याची रचना ऑलमोस्ट ज्याला आपण रेग्युलर पेंटॅगॉन म्हणतो, म्हणजे पाच बाजू असलेला पंचकोन ज्याचे पाचही कोन आणि पाचही बाजू सारख्या मापाच्या आहेत, तशा स्वरूपाचं याचं स्ट्रक्चर आहे. हां, इथं ॲक्च्युली थोडासा फरक आहे, म्हणजे थोडी अशी एलॉंगेट झालेली आहे, ताणलेली आहे, पण मोर ऑर लेस अप्रॉक्सिमेटली ती रेग्युलर पेंटॅगॉनमध्ये. आणि आता रेग्युलर पेंटॅगॉनच्या काय आपल्याला सिमेट्रीज बघता येतील, तर एक साधं उदाहरण म्हणजे मी आता पुन्हा एकदा उभी रेख मारतो. मी या पाकळीच्या मध्यभागातून आणि फुलाच्या मध्यातून अशी जाणारी रेग ओढतोय. तर या रेगेच्या डावीकडं आणि उजवीकडं समसमान स्ट्रक्चर आहे, पुन्हा आपल्याला एक मिरर सिमेट्री इथं दिसतील. आणि त्याखेरीज अजून आता मी अशी पण रेग ओढू शकतो, कुठल्या एका पाकळीत दोन पाकळ्यांच्या मधून जाणारी आणि तिसऱ्या पाकळीला मध्ये छेदणारी अशी. तर या सगळ्या मिरर सिमेट्री झाल्या, पण त्याखेरीज पण सिमेट्री आहेत. समजा मी हे चित्र असं रोटेट केलं की ही पाकळी इथं येती, ही पाकळी इथं जाईल, ही पाकळी इथं, ही पाकळी इथं आणि ही पाकळी इथं, तर हा पूर्ण आपल्याला शाळेतली भूमिती जर आठवत असेल तर हा पूर्ण टोटल अँगल असतो 360 degrees. तर त्याला पाचनं जर आपण बघलं तर 72 degrees जर मी रोटेट केलं तर आपल्याला सिमेट्री मिळेल, स्ट्रक्चर सारखं दिसतं. आता ऑफकोर्स हे एक्झॅक्टली असणार नाही, कारण निसर्गात अगदी अचूक मापानुसार कधी गोष्टी नसतात, डावं उजवं ज्याला आपण म्हणतो तसं थोडं असतं, पण मोर ऑर लेस सिमेट्री स्ट्रक्चर आहे. आणि तसंच इंटरेस्टिंग स्ट्रक्चर इथं. आता इथं जर आपण असं थोडंसं इग्नोर करू की इथं एक थोडासा एक प्रकारचा रोटेशनल इथं आलेला आहे, म्हणजे आता मी तुम्हाला अगदी चित्र नीट कळणार नाही, कदाचित पुढच्या लोकांना नीट दिसत असेल. ही पाकळी अशी थोडी याच्या वर आलेली आहे, ही पाकळी याच्या वर आलेली आहे, अशा स्वरूपाचं एक थोडं स्ट्रक्चर आहे. पण ते आपण जर इग्नोर केलं तर इथं सहा पेटल्स दिसत आहेत आपल्याला अशी, आणि ज्याला स्टार ऑफ डेव्हिड नावाचं एक मॅथॉलॉजिकल सिम्बॉल आहे, म्हणजे जुईश लोक जे असतात त्यांचं आपल्याला कसं स्वास्तिक सिम्बॉल आपण रांगोळीमध्ये वापरतो तसं एक स्टार ऑफ डेव्हिड नावाचं सिम्बॉल आहे, तर त्याच्यासारखा आकार दिसतो. असा विचार करा तुम्ही, हा एक इक्विलॅटरल त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे, हा एक उलटा समभुज त्रिकोण आहे. आता अशा स्वरूपाच्या ऑब्जेक्टला खूप सिमेट्री आहेत. हा तुम्ही जर बाकीचा इग्नोर केल्या गोष्टी तर हा ॲक्च्युली एक षटकोन आहे, म्हणजे आता हा मधला जर भाग बघितला तर हा षटकोन आहे, आणि षटकोनात पण आपण रोटेशन किंवा रिफ्लेक्शन ह्या दोन ज्या आता मी सिमेट्री सांगितल्या त्या दिसतात.
आणि हे पिक्चर थोडं मोठं करता येणार नाही मला, पण मी इथं डिस्क्राईब करायचा प्रयत्न करतो. इथे पण बऱ्याच हिडन सिमेट्रीज आहेत, रिफ्लेक्टिव्ह सिमेट्री आहेत, रोटेशनल सिमेट्री आहेत, आणि इथं एका विशिष्ट प्रकारे हे सगळे अरेंज झालेले आहेत, त्याला स्पायरल म्हणता येईल. म्हणजे सापाचं जसं वेटळ असतं त्या स्वरूपानं, त्या स्वरूपात याचे पेटल्स अरेंज झालेले आहेत. तर ही एक वेगळी सिमेट्री आहे, ती आत्ता आपण ज्या दोन बघितल्या त्या प्रकारात बसत नाही. इथं फक्त आपल्याला पेंटॅगनल आणि हेक्झागनल सिमेट्री होते. तर अशी बायोलॉजीतली सिमेट्रीची उदाहरणं. त्याखेरीज अगदी सोपं उदाहरण म्हणजे आत्ता तुम्हाला आपल्या ह्युमन बॉडीची येतं, त्याच्यात जवळजवळ सगळे आपले अवयव पॅरमध्ये असतात, हात पाय, फक्त हृदय, फुफ्फुस असे काही इंटरनल ऑर्गन्स एकाच बाजूला असतात, पण बाहेरून आपली जी फिजिओलॉजी दिसती ॲनाटॉमिककडे न जाता, तर त्यात आपल्याला ॲरियन सिमेट्री ज्याला म्हणतो तशी असते. म्हणजे मी साईडला वगैरे दाखवतो, अशी मी पूर्ण एक उभी रेघ काढली, तर माझी बॉडी ऑलमोस्ट दोन पार्ट्समध्ये, इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड झाली. आणि ही सिमेट्री बऱ्याच मॅमल्समध्ये दिसून येते. आता चार पायांवर चालणारे जे मॅमल्स आहेत त्यांच्यात पण, जर त्यांच्या डोक्यापासून शेपटापर्यंत उभी रेघ काढली तर जवळजवळ सगळे ऑर्गन सिमेट्रिकली असतात. त्यामुळे आरशात आपण माणसाकडे बघतोय का त्याच्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघतोय हे आपल्याला पटकन सांगणं अवघड असतं. फिजिओलॉजीकडून थोडे फरक असतात, डोळ्याची इथली केसांची रचना वेगळी असती, फेशियल हेअर ज्याला म्हणतात ते वेगळे असतात, पण मोर ऑर लेस सिमेट्री असतात. ते एक सगळ्यात सोपं उदाहरण आहे, पण थोडं इंटरेस्टिंग त्यात मॅथमॅटिक्स आणण्यासाठी मी हे पेंटॅगनल आणि हेक्झागनल चित्र पण दाखवतो आहे. आता मी फिजिक्सकडे येतोय. तर फिजिक्समध्ये दोन बऱ्याच उदाहरणं आहेत, पण त्यातलं एक मी उदाहरण इथं क्विकली इथं तुम्हाला सांगतो. तर ही उजवीकडची जी फिगर आहे तर त्याच्यात तीन ॲक्सेस दाखवलेत मी. तर एक्स ॲक्सिस, वाय झेड ॲक्सिस आणि उभा वाय ॲक्सिस अशी लेफ्ट डावीकडची जी आकृती येते आणि उजवीकडच्या आकृतीत एक्स आणि वाय तसेच आहेत, पण झेडची दिशा बदलली आहे. मी मग असं इथं जाऊन दाखवू शकतो. इथं झेड ॲक्सिसची दिशा ही आहे आणि झेड ॲक्सिसची दिशा ही आहे. तर त्या दिशांचा अर्थ काय असतो, तर आपण शाळेत जी कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकतो तर त्याच्यात प्रिन्सिपल असं आहे की कुठलीही वस्तू, आता समजा मी इथं एक खडू ठेवलेला आहे किंवा एक छोटा तांदळाचा दाणा ठेवला, तर तो तांदळाचा दाणा कुठं आहे असा जर मला कोणी प्रश्न विचारला तर मॅथमॅटिकली किंवा फिजिक्स, जे फिजिक्स आहे मॅथमॅटिक्स, म्हणजे इथं फिजिक्स ॲक्च्युली येत नाही, जास्त मॅथमॅटिकल आहे, पण इथं हा दाणा एक्झॅक्टली कुठं आहे सांगायचं झालं तर तीन कॉर्डिनेट्स आपण वापरतो, त्याला स्पेशल कॉर्डिनेट्स म्हणतो. तर हे जे तीन कॉर्डिनेट्स आहेत तर त्याला आपण मॅथमॅटिक्समध्ये एक्स, वाय आणि झेड असं अक्षर दाखवतो. आता मी ही सिस्टीम बघतोय. तर या सिस्टीममध्ये इमॅजिन करा की हे तीन ॲक्सिस आहेत आणि आपण एक कुठला तरी एक छोटा ऑब्जेक्ट येतो आहे, तर तो ऑब्जेक्ट या ॲक्सिसपासून किती लांब आहे हा जो जर नंबर घेतला, तर मी अगदी सोपं उदाहरण दाखवायचं असेल तर आपण असं समजू, थोडं मोठ्यांदा बोलतो मी माईकपासून दूर जातो, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे आणि समजा हा झेड ॲक्सिस आहे. तर मी इथं जर एक पॉईंट ठेवला तर हा पॉईंट उभा इथून किती लांब आहे, तर त्याचा झेड कॉर्डिनेट. हे अंतर जे आहे ते एक्स कॉर्डिनेट आणि हे अंतर जे आहे ते वाय कॉर्डिनेट. म्हणजे आयडिया अशी आहे की कुठलाही स्पेसमधला पॉईंट ऑब्जेक्ट म्हणत नाही मी, कारण आपण पॉईंट म्हणून तो बघितला होता, तर तो कुठं आहे हे सांगण्यासाठी आपल्याला तीन कॉर्डिनेट्स पुरेसे असतात आणि त्याला आपण कॉर्डिनेट सिस्टीम म्हणतो. तर आता दोन प्रकारच्या कॉर्डिनेट सिस्टीम असतात, लेफ्ट आणि राईट. तर त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स जो आहे तो तुम्हाला इथल्या डावीकडच्या आकृतीत दिसतो, तर त्या आकृतीकडे आपण जाऊ. आता प्रत्येकजण असा मनातल्या मनात किंवा प्रत्यक्ष पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता, हा माणसाचा उजवा हात आहे, ते तुम्हाला चित्र बघून लक्षात येते. समजा मी असा हात ठेवला, सगळेजण व्हॉट्सअप वापरतात, त्यामुळे तुम्हाला जर टॉक आवडला असेल माझा तर तुम्ही नंतर असं करू शकता. तर असा मी हात ठेवलेला आहे, तर याला म्हणतात राईट थंब रूल. तर तसा बऱ्याच जणांनी शाळेत शिकला असेल, पण ज्यांनी नसेल त्यांचा ठीक पिक आठवण. तर समजा मी असा विचार करा की एक विजेची तार आहे अशी, त्या तारेतून करंट पास होतोय, समजा ही माईकची तार आहे किंवा कुठली, तर जेव्हा त्यातून करंट पास होत असतो तर इलेक्ट्रिक फील्ड नावाची फिजिकल एंटिटी असते, फिजिकल गोष्ट असते, ती तयार होती. तर त्याची दिशा बाणांनुसार आहे, म्हणजे आता पुन्हा बाणांची टोकं दिसत नाही आहेत, तर हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध आहे. समजा हे घड्याळ आहे माझं, तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालं आहे आणि तर उजवा हात जो आहे त्याचा जो अंगठ्याची दिशा आहे तर त्या दिशेत म्हणजे करंट पास होतो. आता आपल्या करंटला दोन दिशा असू शकतात, या दिशेत किंवा या दिशेत, तर ते कुठल्या दिशेत वाहतो याची दिशा राईट थंब रूलनुसार डिसाईड होती. म्हणजे जर इलेक्ट्रिक फील्ड घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध असेल वरून बघताना तर उजव्या हाताच्या अंगठ्याच्या दिशेत करंट पास होतो. पण जर लेफ्ट हँडेड सिस्टीम असेल तर लेफ्ट हँडेड, आता आपण असं हे काल्पनिक आहे, आता आपलं जग जे आहे ते, आत्ताचं युनिवर्स जे आहे ते
हा रूल फॉलो करतो इलेक्ट्रिक करंटसाठी. पण असा विचार करा की आपण एक खूप मोठा इन्फायनाइटली मोठा आरसा ठेवला आणि आपण जे सगळे प्रयोग करतोय तो ते सगळे प्रयोग त्या आरशात दिसतात आणि मग त्याचा आपण समजा व्हिडिओ काढला त्या आरशाचा. आता फॉर एक्झाम्पल आता मी असं करून उभं होतो तर इथे एक आरसा ठेवला आणि त्याच्यात सगळे आपण लोक बसलोय, काही लोक असे बसलेले आहेत, काही लोक असे लिहित आहेत, ते सगळं पूर्ण मिरर इमेज दिसेल आणि त्याच्यात हे बदलेल कारण क्लॉकवाईज जे असेल ते अँटी क्लॉकवाईज होईल आपल्या सिस्टीम आपल्याला जे दिसतंय त्यानुसार. त्यामुळे अशी जी कॉर्डिनेट सिस्टीम असते त्याला राईट लेफ्ट हँडेड म्हणतात, आपली राईट हँडेड कॉर्डिनेट सिस्टीम. आणि या चित्रावरून पण ते दिसतंय, एक्स ऍक्सिस कडून मी जर वाय ऍक्सिस कडे गेलो अशा या दिशेत, सॉरी मी झेड म्हणतो, एक्स आणि झेड, एक्स कडून मला झेड कडे जायचं असेल तर मला घड्याळाच्या काट्याच्या दिशेत जायला लागेल या सिस्टीम मध्ये. पण या सिस्टीम मध्ये मला एक्स कडून झेड कडे जायचं असेल तर घड्याळाच्या विरुद्ध जायला लागेल. ह्या असा या दोन्हीतला फरक आहे. आता ही हे दोन चित्र एक्झॅक्टली असे आहेत की इथं जर मी मिरर ठेवला असा उभा तर इकडचं तिकडं दिसेल आणि तिकडचं इकडं दिसेल. तर ही हा जो दोन सिस्टीम्समधला फरक आहे तर त्याला एक प्रकारची सिमेट्री म्हणतो. आणि फिजिक्समध्ये सिमेट्रीला बराच अवघड आणि खोल अर्थ आहे, पण आता आपण टेक्निकल गोष्टीत जाणार नसल्यामुळे आता मी तो स्किप करतो. एनर्जी कन्झर्वेशन लॉ आपण जो शिकलेलं आहे की सिस्टीमची पूर्ण एनर्जी कायम कन्झर्व होते, हे सगळे अर्थात आईन्स्टाईनच्या आधीच्या काळातले फिजिक्सबद्दल मी बोलतो. रिलेटिव्हिटी थेअरीमध्ये थोड्या गोष्टी वेगळ्या असतात, पण एनर्जी लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन किंवा लॉ ऑफ मोमेंटम कन्झर्वेशन असे जे आपण शाळेत शिकतो तर ते सगळे फिजिक्समधल्या सिस्टीममधल्या सिमेट्रीमधून येतात. तर एक एमी नॉर्थर नावाची मॅथमॅटिशियन होती, तिने हे थेरम प्रूव्ह केलेलं. आता स्टॅटिस्टिकल डेटामध्ये कशा सिमेट्री येतात त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. तसं मॅथमॅटिकली याला खूप सिमेट्रीला खूप महत्त्व नसतं, पण आपण सिमेट्रीबद्दल बोलतोय म्हणून मी उदाहरण आणलं. तर आता हा एक छोटासा प्रयोग आहे. समजा आपण 10,000 लोकांचा एक ग्रुप घेतला आणि प्रत्येकाला एक कॉईन दिलं, नेहमीच आपलं हेड आणि टेलवालं छापाकाठावालं, आणि प्रत्येकाला ते 12 वेळा उडवायला सांगितलं. आता आपण दोन केसेस बघू. पहिल्या केसमध्ये आणि प्रत्येकानं काउंट करायचं की किती वेळा हेड आला आणि किती वेळा टेल आला. आता आपण दोन केसेस बघू. पहिल्या केसमध्ये आपण एक फेअर कॉईन घेतोय. फेअर कॉईन म्हणजे मॅथमॅटिकल त्याचा अर्थ असा आहे की छापाकाठा येण्याची शक्यता अर्धी असते. तुम्ही सगळ्यांनी ॲटलिस्ट जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी नक्कीच शॉले पिक्चर बघितलं असेल. तर शॉले मधलं जे असतं ते कम्प्लिटली अनफेअर कॉईन असतं, त्याच्यात ऑलवेज हेड येत असतं. पण त्याचं आपण जे नॉर्मली कॉईन घेतो ती फेअर असतात असं आपण समजतो, म्हणजे छापाकाठा अर्ध अर्ध येतात. क्रिकेटच्या सुरुवातीला मॅचच्या सुरुवातीला जे कॉईन उडवतो ते फेअर नसेल तर मग एक टीम तक्रार करेल ना, छापा जास्त येत, त्यामुळे आपण ते फेअर कॉईन घेतो. ती नॉर्मल केस. आणि सेकंड केसमध्ये आपण एक बायस कॉईन घेऊ शकतो. समजा मी कॉईनच्या एका बाजूचा भाग थोडा जाड ठेवला, त्याचं मास जास्त ठेवलं तर ते बायस होतं, त्याच्यात त्या बाजूची ती बाजू खाली जाण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त असते. अशा आपण त्यातले म्हणजे ते कसं कॅल्क्युलेट करायचं या गोष्टी थोड्या नंतर बघू. पण असं समजा मी केलं तर हा हायपोथेटिकल एक्सपेरिमेंट आहे, पण मॅथमॅटिक्सची जी थेअरी आहे त्याच्यानुसार आपण हा अशा स्वरूपाचा आपल्याला डेटा मिळू शकतो. आता मी अगदी चटकन एक्सप्लेन करतो. त्यातला जो फेंट हिरवा कलर आहे म्हणजे हा, तर हा फेअर कॉईनचा आहे. म्हणजे कसं तर मी 12 कॉईन उडवली आणि किती वेळा छापाला लिहून ठेवलं तसं प्रत्येकानं केलं आणि 10,000 लोक आहे. तर मग प्रत्येक आता मी असं मोजेन की किती जणांचा काउंट 1 आला, म्हणजे किती जणांना फक्त 1 छापा आणि बाकी सगळे काटा आले, असं मी सगळे पॉईंट्स काउंट केले. इथं 0 पॉईंट दिसत नाही आहे, तो इथं डावीकडे आहे, पण तो एक्स ॲक्सिसवर फक्त 1 सुरुवात झालेली आहे. तर असा मी प्लॉट केला इथं डेटा. तर आता बाकीच्या जर डार्क हिरवा आणि काळा ज्या रेघा आहेत त्या तुम्ही जर इग्नोर केल्या तर हे तुम्हाला जे दिसतंय ते फेंट हिरवी जी आहे. तर याला म्हणजे मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये बेल शेप कर्व असं म्हटलं होतं, किंवा नॉर्मल कर्व किंवा बायनॉमियल कर्व या पर्टिक्युलर कंटेक्समध्ये. तर हे सिमेट्री सिमेट्री कशी येते ते मी फक्त एक्सप्लेन करतो. म्हणजे मी हा चित्र कसं काढलं आहे, ॲक्च्युली पुन्हा सांगतो ॲक्च्युली डेटा नाही आहे, हायपोथेटिकल मी थेरॉटिकल लेवलला कसं दिसायला पाहिजे हे काढलेलं आहे. तर आता 6 हेड आणि 6 टेल हे किती लोकांच्या बाबतीतील, तर 2,250 लोकांच्या बाबतीतील ऑन अन ॲव्हरेज. समजा 4 लोक आपण सोपा एक्सप्लेन करू. समजा मी आणि माझा एक मित्र दोघांचा मी हा प्रयोग करतो आणि मी 12 वेळा उडवलं आहे, त्यांना 12 वेळा उडवलं. तर मी असं मोजणार, समजा माझं 6 वेळा आलं आणि त्याचं 6 वेळा आलं तर मी इथं 2 माझी व्हॅल्यू 2 येणार वाय ॲक्सिसची. तर दोघांचं माझं 6 आलं आणि त्याचं 6 नाही आले तर 1 येणार, असा डेटा मी प्लॉट केला. पण हा मोठ्या संख्येनं केल्यामुळे असा छान आपल्याला सिमेट्रिक डेटा मिळतो. तर याचा अर्थ कसा आहे की
आपण हे बघूया इथं की पाच आणि सात ला आपल्याला व्हॅल्यू का सेम दिसतात, तर ज्यांना पाच हेड आलेत आणि सात टेल आलेत, ठीक आहे, तर पाच हेड येणं आणि सात टेल येणं याची जेवढी प्रोबॅबिलिटी आहे तेवढीच पाच टेल येणं आणि सात हेड येणं, कारण हेड आणि टेल मध्ये सिमेट्री, हेड येण्याची प्रायोरिटी आणि टेल येण्याची प्रायोरिटी सेम आहे, त्यामुळं एक्झॅक्टली उलटं होणं म्हणजे सेम हेडच्या जागी टेल आणि टेलच्या जागी हेड येणं, हे दोन जर आपण काउंट केले तर आन्सर सेम येतं, त्यामुळे आपल्याला थेरॉटिकली आणि एक्सपेरिमेंटली सुद्धा जर कॉइन चांगलं असेल आणि आपण कुठलाही बाकीचे बायसेस न ठेवता काउंट एक्सपेरिमेंट केला तर वी कॅन एक्सपेक्ट की या दोन व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली सेम येते. तसंच चार आणि आठ साठी, तीन आणि नऊ साठी वगैरे, बारा साठी तर आपल्याला दिसताना झिरो दिसतं, ते ॲक्च्युली छोटा नंबर आहे तो खूप, त्यामुळे तो अप्रॉक्सिमेटली झिरो आला आहे. तसंच इकडं झिरोसाठीची व्हॅल्यू दिसत नाही पण ती खूप झिरोला जवळ आहे, पण वन ते वन टू इलेव्हनमध्ये सिमेट्री, वन आणि इलेव्हनची व्हॅल्यू सेम आहे, टू आणि इलेव्हन टेनची व्हॅल्यू सेम आहे असं, तर हा आपल्याला सिमेट्रिक शेप मिळाला. पण जर मी थोडी व्हॅल्यू चेंज करतो, समजा मी असं म्हटलं की हेड म्हणजे छापा येण्याची प्रायोरिटी पॉईंट फोर आहे आणि टेल येण्याची पॉईंट सिक्स आहे, थोडीशी जास्त आहे, असं जर मी बायस पॉईंट ठेवलं तर आपल्याला हा जो कर्व आहे तो थोडासा डावीकडे हलल्यासारखा दिसतो. आणि आता हे थोडं ह्याच्यात एक्झॅक्टली व्हॅल्यू दिसत नसल्यामुळे मोजणं अवघड आहे, पण त्यासाठी मी इथं हायलाईट केलेलं आहे. तर ही व्हॅल्यू चारसाठीची आहे, जी अप्रॉक्सिमेटली 2300 वगैरे आहे, आणि आठसाठी जी व्हॅल्यू बघितली तुम्ही तर ती खूपच कमी आहे, ती 300-400 दरम्यान असेल, म्हणजे इथं सिमेट्री नाही आहे. चार हेड आणि आठ टेल येण्याची प्रायोरिटी ही किंवा फ्रिक्वेन्सी ही आठ हेड आणि चार टेल येण्यापेक्षा खूपच जास्त आहे, कारण हेड येण्याची प्रायोरिटी कमी होती आपल्याची, त्यामुळे आठ हेड येण्याची प्रायोरिटी आणखी कमी होती, त्यामुळे इथं आपल्याला असिमेट्री आहे. म्हणजे मी तुम्हाला सिमेट्री आणि असिमेट्रीमध्ये कम्पॅरिझन दाखवण्यासाठी हे चित्र मुख्यतः दाखवलं आहे. तर कॉईन जेव्हा फेअर असेल तेव्हाच फक्त आपल्याला असा सिमेट्रिक बेल शेप कर्व मिळेल, आणि जेव्हा कॉईन आणखीन अनफेअर असेल म्हणजे आता समजा पॉईंट टू म्हणजे वन पाचपैकी एकदाच फक्त हेड येईल असं जर मी खूप बायस कॉईन ठेवलं तर त्याच्यासाठी हा कर्व खूपच विचित्र दिसतो. त्याच्यात असा आपण हा कर्व रीड कसा करतो स्टॅटिस्टिकली, तर हा काळा कर्व आहे तो असं सांगतो की वन जवळजवळ 2000 लोकांसाठी फक्त एकच हेड येईल, जवळजवळ 2800-900 लोकांसाठी दोन हेड येतील, 2300-400 ऑलमोस्ट लोकांसाठी तीन हेड येतील, आणि 4-5-6 ह्याच्यासाठी व्हॅल्यू खूपच छोटे आहेत, 1400-750. हे का झालं तर हेड बायस होता, हेडच्या अगेन्स्ट बायस होता, हेड फक्त पाचपैकी एकदाच ऑन एन एव्हरेज येतो असं आपण अज्युम केलं होतं, ही पी इक्वल टू 0.2 ची ती व्हॅल्यू. तर इथं आपल्याला सिमेट्री आणि लॅक ऑफ सिमेट्री दोन्ही समोर दिसतं. तर हे म्हणजे माझ्या बाकीच्या टॉकशी डायरेक्टली रिलेटेड नाही आहे, पण मी एक जस्ट इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आणि एक म्हणून तुम्हाला दाखवलं. हॅलो, हा बोला. मला प्रयोगासाठी आरबीआय मधला समजा 100 पॉइंट आणि एक रुपये त्यामध्ये जाणून बुजून बायस असतात प्रयोगासाठी करावे लागतात हा पहिला प्रश्न. आणि आपण हे सगळं बघतोय ते कॉइन फ्लिप केल्यावर बुद्ध असं सांगतो, तर त्या फ्लिपच्या फोर्सवर पण काही अवलंबून असतं आहे. म्हणजे आता जो मी आत्तासाठी ऍक्च्युली हा जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करू तेव्हा हे सगळे बायस त्याच्यात असतात, कारण आपण शेवटी जे कॉइन्स आहेत ते ऍक्च्युली कोणीतरी बनवलेले म्हणजे ती कुठे असं हे नाही आहे की दोन कॉइन एक्झॅक्टली एकसारखी असतील याची आपल्याला गॅरंटी नाही, त्यामुळे त्याच्यात बायस ऑटोमॅटिकली आत्ताच जी येतात बाहेर हा ती पण फेअर नसतात, म्हणजे ऑलमोस्ट फेअर असतात पण त्याच्यात आपण चेक नाही करू शकत ती. म्हणजे कसं चेक करणार, आता वजन आपण कॅल्क्युलेट करू शकतो, वजन सेम आहे पण आतलं कंपोजिशन जे आता ते ॲटम लेवलला गेलं ते आपण काही बघू शकत नाही ना, त्यामुळे थोडा त्याच्या तिकडे तिकडे बायस असू शकतो. त्याच्या काही स्टॅटिस्टिकल टेस्ट असतात, म्हणजे आता त्याच्यात एक स्टॅटिस्टिक्समध्ये एक सेंट्रल लिमिट ठरवलं आहे त्याचं सांगतं, किंवा लॉ ऑफ लार्ज नंबर्स ते असं सांगतं की जर फेअर नसेल तर आपण जर खूप वेळ एखादा एक्सपेरिमेंट केला तर बायस दिसायला पाहिजे. तुम्ही आणि मी दोघांनीच जर केला तर कदाचित बायस दिसणार नाही, पण जेव्हा मोठ्या ग्रुपमध्ये आपण एक्सपेरिमेंट करू आणि पुन्हा पुन्हा करू तेव्हा बायस दिसायला पाहिजे. त्यामुळे अशा क्वालिटी कंट्रोल जे लोक स्टॅटिस्टिक्समधला काम करतात ते अशा स्वरूपाचे टेस्ट करून निर्णय घेतात. एक मला असं म्हणायचं की त्याला आपण जर व्यवहारातलं उदाहरण दिलं तर मुलांचा बायस, मी मुलगा हवा असणं तर आणि तो नॉर्मल कर, मी मुलगा मुलगी एक समान असलेला कर ग्रीन आहे आणि ब्लॅक म्हणजे फक्त मुलगा जास्त हवा असणं, आणि भारतातल्या काही राज्यांमध्ये हिरवा सुद्धा काळा बहुतेक प्रॅक्टिकली कुठं नसेल. आता बरेच
कारण निसर्ग काहीच भेदभाव करत नाही, तेव्हा आपण कितीही पॉलिसी तरी उलट्या बाजूने पॉलिसी केल्या तरी हा कधीच येणार नाही प्रॅक्टिकली. पण हिरवा खूपच लायकली आहे, म्हणजे 0.4 प्रॅक्टिकली लोकांच्या बायसेसमुळे 0.4 असू शकतो पॉप्युलेशन. कदाचित काही बाकीच्या स्पेशीजमध्ये सेक्स रेशो स्क्यूड असतो, म्हणजे आता ज्याच्यात माद्या जास्त असतात, आता फॉर एक्झाम्पल हनी बीज बघितलं तर त्याच्यात प्रचंड जास्त प्रमाण असतं नरांचं आणि माद्यांचं तसं कमी असतं ज्या रिप्रोड्यूस करणाऱ्या माद्या असतात. त्यामुळे त्याच्यात बाकीच्या स्पेशीजमध्ये खूप असे पॉप्युलेशन कव्हर असतात. आता मी जॉमेट्रीकडे येतो, मी आता खरं मॅथमॅटिक्समधल्या सिमेट्रीच्या दृष्टीनं आपण बघूया. तर आता आपण थोडं ॲबस्ट्रॅक्ट लेवलला जातो आहे, पण काही रिअल लाईफमधली उदाहरणं पण मी एक दोन देतो आहे देणार याच्या पुढच्या स्लाईड्समध्ये. तर आता आपण एक जॉमेट्रिक ऑब्जेक्ट असा कन्सिडर करू, म्हणजे आता सोप्यातलं सोपं उदाहरण म्हणजे मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवतो एक स्फिअर बघू. आता हा स्फिअर मला चित्र दिसताना थोडा एलॉंगेटेड दिसतं, इथं होपफुली हा सिमेट्रिक दिसतं, हा पूर्ण एक स्फिअर आहे. तर स्फिअरला तुम्ही एक जॉमेट्रिक ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट करा. आता मी जेव्हा स्फिअर म्हणतो तेव्हा आतला भाग बघायचा नाही, फक्त त्याचा पृष्ठभाग बघायचा, म्हणजे पृथ्वी. पृथ्वी जर बघितली तर पृथ्वीचा फक्त सरफेस बघायचा, त्याच्या आत काय होतं, जमिनीत काय होतं, आकाशात काय होतं बघायचं नाही. तर आपण पृथ्वी हेच आपला समजा युनिवर्स आहे, पण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या बाहेर जाऊ शकत नाही, आत जाऊ शकत नाही, त्याच्यावरच फिरतं. तर अशा स्वरूपाच्या ऑब्जेक्टला आपण जॉमेट्रिक ऑब्जेक्ट म्हणायचं. आणि त्या जॉमेट्रिक ऑब्जेक्टमध्ये एक डिस्टन्स नावाची कल्पना असते. तर आता समजा तुमच्या काही जणांनी परदेशी प्रवास केला असेल, तर परदेशी प्रवास करताना जो विमान ज्या रूटवरून जातो त्या रूट तो रूट आकाशातून असला तरी तो पृष्ठभागाला बऱ्यापैकी पॅदलच असतो, आपण स्पेसशिपसारखे वर जात नाही, आपण जमिनीला समांतरच जात राहतो. तर तो जो रूट असतो तर त्याला जिओडेसिक रूट म्हणतात, आणि तो रूट सगळ्यात कमी त्यातल्या त्यात अंतर देणारा रूट असतो. आता मला अमेरिकेला जायचं असेल तर मग मी कुठल्या दिशेत जाऊ, मी चीनच्या मार्गाने गेलो तर खूप वेळ लागेल, पण मी जर रशियाच्या मार्गाने गेलो आणि उत्तर ध्रुवाच्या जवळून गेलो तर खूप लवकर पोहोचतो. तर अशा स्वरूपाचे जे डिस्टन्सेस असतात, रूट्स असतात, तर त्याच्यात तसं आपण त्याला आपण डिस्टन्सची आयडिया देतो. ही थोडी अवघड कन्सेप्ट झाली, त्याच्यापेक्षा सोपं डिस्टन्सची कल्पना म्हणजे नेहमीचं डिस्टन्स. मी इथे एक पॉईंट ठेवला आणि इथे एक पॉईंट ठेवला, तर सरळ रेषा ओढायची आणि त्याची जी लांबी आहे ती डिस्टन्स, ही आपली नॉर्मल डिस्टन्सची आयडिया. पण डिस्टन्सची आयडिया कुठल्या जॉमेट्रीमध्ये आपण बघतो त्याच्यावर अवलंबून असतं, त्यामुळे मी तुम्हाला स्फिअरचं उदाहरण दिलं. तर आपण एक्स हा एक जॉमेट्रिक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एक भूमितीय आकार आहे असं समजू, तर आणि त्याच्यावर दोन कुठलेही बिंदू दिले एक्सवरचे, तर त्याच्यातला अंतर मोजता येतो असा प्रकारचा, अशा प्रकारची आपल्याला दिलेली आहे सिस्टीम. आणि हे थोडं मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये मी लिहिलेलं आहे, पण त्याचा अर्थ असा, मी पुन्हा उदाहरण दिल्यावर तुम्हाला लक्षात येईलच. तर मॅथमॅटिक्समध्ये एक फंक्शन म्हणून कन्सेप्ट असते, म्हणजे एक फंक्शन आहे जे एक्समधला एक बिंदू दिला तर एक्समधला दुसरा एक बिंदू देतो, त्याला मॅथमॅटिक्समध्ये फंक्शन म्हणतो आपण. त्याचं उदाहरण दिलं की तुम्हाला लक्षात येईल, ट्रान्सफॉर्मेशन असा दुसरा एक शब्द आहे त्याला. आणि आपल्याला डिस्टन्स प्रिझर्विंग ट्रान्सफॉर्मेशन बघायचे, म्हणजे काय तर त्या जॉमेट्रिक ऑब्जेक्टमध्ये मी काहीतरी एक बदल घडवतो, पण तो बदल ट्रान्सफॉर्मेशनला मराठीत बदल त्या अर्थी मी शब्द वापरतो, काहीतरी बदल घडवतो, पण त्या बदल घडवल्यानंतर डिस्टन्स बदलत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे मी पुढच्या स्लाईडमध्ये जातो, तर तीन प्रकारची मी उदाहरणं इथं तुम्हाला दाखवतो. पहिला आहे ट्रान्सलेशन, तर इथं उदाहरणार्थ मी पी बिकम्स पी प्लस टेन हे उदाहरण देतो. आता इथं आपल्याला फळा नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला चित्र नाही काढू शकणार, पण असा एक विचार करा की दोरी आहे मोठी, दोन्हीकडे इन्फायनाइटली पसरलेली, त्या दोरीवरचा एक पॉईंट घेतला पी, तर मी काय करतोय तर त्याच्यात 10 युनिट ॲड करतोय. आता ॲड करताना पण तुमच्या ओरिएंटेशनला बघितलं तर एक्स ॲक्सिस त्या दिशेत जातो, त्यामुळे मी तो पॉईंट उचलून 10 युनिट्स दूर ठेवून दिला. ठीक आहे, मी असं प्रत्येक पॉईंटला करणार. समजा माझा पॉईंट इथं आहे क्यू, तर त्याला पण मी 10 युनिट ट्रान्सफर करणार इथं आणणार, तिथला एक पॉईंट आहे त्याला 10 युनिट करणार, प्रत्येक पॉईंटला मी 10 युनिट ट्रान्सफर केलं. आता हे तुम्हाला तर इमॅजिन करायला लागेल इक्वेशन लिहून न बघता, पण समजा ओरिजिनल दोन पॉईंट इथे आहेत पी आणि क्यू, तर मी ते दोन्ही 10 युनिट पुढे ढकलले, त्यामुळे त्यातलं जे ओरिजिनल अंतर आहे ते अंतर पुन्हा तसंच राहतं. हे सगळ्यात सोपं उदाहरण कशाचं, तर डिस्टन्स प्रिझर्विंग ट्रान्सफॉर्मेशन. आता अशी अजून बरीच एक्झाम्पल आहेत. समजा मी रोटेशन हे एक उदाहरण घेतलं, तर आता मी काय केलं, एक सर्कल काढलं आहे, त्या सर्कलवरची एक आर्क काढलेली आहे आणि त्याच्यावरचे दोन पॉईंट्स आहेत पी आणि क्यू. ठीक आहे, तर इथं मी अँगल स्पेसिफाय नाही केला कारण हे चित्र मला पूर्ण याच्यात दाखवायचं नव्हतं. तर हा अँगल जो आहे तो पी गोज टू क्यू, म्हणजे एक काहीतरी आपण समजा 60 degrees अँगल आहे, तर पी आणि क्यू तर यातला अँगल आहे 60 degrees. आता मी काय करतो, प्रत्येक पॉईंटला मी या दिशेत म्हणजे घड्याळ्याच्या दिशेत 60 degreeनी मूव्ह केलं, हा पॉईंट इथं जाईल, हा पॉईंट इथं येईल, हा पॉईंट इथं जाईल असं.
पूर्ण जगातल्या सगळ्या पॉईंट्स. ठीक आहे, आता समजा माझे ओरिजिनल दोन पॉईंट्स इथं होते आणि माझा काहीतरी रेफरन्स पॉईंट आहे समजा झिरो, या बिंदूभोवती मी फिरवतो. हे ओरिजिनल दोन पॉईंट होते, दोन्ही असे साठ या दिशे सॉरी 60 डिग्रीमध्ये फिरलेले, त्यामुळे पदार्थातलं डिस्टन्स नाही बदल. याचं सगळ्यात सोपं उदाहरण काय, तर समजा तुम्ही आकाशातले दोन तारे बघितले तर आपल्याला पृथ्वी फिरती, पृथ्वी फिरल्यामुळे आपल्याला तारे उलट्या दिशेत फिरलेले दिसतात, त्यामुळे दोन ताऱ्यातलं अंतर कायम सेम असतं. मृग नक्षत्र बघितलं सगळ्यांनी, कुठले तुम्हाला नक्षत्र माहीत आहे, सप्तर्षी माहीत आहेत, कुठले तुम्हाला माहीत असलेले डोळ्यासमोर आला, त्यातला दोनातलं अंतर आपल्याला दिसणार कधीच बदलत नाही, कारण ते त्यांच्या सापेक्ष आपण फक्त रोटेशनलीच फिरतोय. त्यामुळे हे त्यातलं उदाहरण, तारे पृथ्वीभोवती फिरत नाहीत, आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे रोटेशनल रोटेशन असं आपल्या बाबतीत होतं, पण आपल्याला दिसताना त्यांच्यातलं अंतर सेम दिसत. आणि तिसरं उदाहरण आहे रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शनमध्ये मी ओरिएंटेशन दाखवण्यासाठी हे बाण काढले, तर या बाणाच्या आकाराची समजा एक आकृती आहे आणि मी पुन्हा तीच मगाचं उदाहरण एक इथं आरसा ठेवला तर मला प्रतिबिंब इथं दिसेल. तर आता मी काय करतोय, तर हा आरसा इथं फिक्स आहे आणि इकडच्या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब तिकडं पडतं आहे आणि हा आरसा टू साइडेड आहे, त्यामुळे इकडच्या गोष्टींचं पण प्रतिबिंब इकडं पडतं. आता अंतर बदलतं का, तर समजा मी हा पॉईंट घेतला आणि हा पॉईंट घेतला, त्यातलं जे अंतर आहे तेच अंतर त्याच्या इमेजेसमध्ये असेल. तर या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशनला आपण रिफ्लेक्शन म्हणतो, रिफ्लेक्शन अलॉंग सम व्हर्टिकल लाईन. तर हे तिसरं उदाहरण. आणि गणितातलं एक थेरम असं सांगतं की आपलं जे आपण हे बघू टू डायमेन्शनल म्हणजे फक्त सपाट जे प्लेन आहे, तर त्या प्लेनमध्ये कुठल्याही स्वरूपाचं जर आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं जे डिस्टन्स बदलत नाही आहे, तर त्या या तीनपैकी एका प्रकारचं असतं. ओके, हे थोडं अवघड स्टेट करायला अवघड असलेलं थेरम आहे, त्यामुळे आता मी टेक्निकल याच्यात जात नाही, नंतर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी जास्त डिटेलमध्ये सांगेन. पण ही तीन एक्झाम्पल्स ही जनरिक आहेत, म्हणजे बाकी कुठले एक्झाम्पल झालं तर ते या तिन्हीपैकी एक असतं. स्पियरसाठी पण तसंच करता येईल आपल्याला, स्पियरसाठी मी थोडी इथं डायग्राममध्ये एक्सप्लेन करतो. आता इथं मी काय करतो, हे बाण जे आहेत ते दाखवत आहेत की मी हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे आपण त्याला झेड नको म्हणायला, कारण मी एक्स वाय झेड स्पेसिफाय नाही आहेत केलेले, इथं लिहिलेलं जरी असलं तरी समजा हा झेड ॲक्सिस आहे, तर त्या केसमध्ये आपण एक्स वाय प्लेनमध्ये काहीतरी डिग्रीमध्ये तो रोटेट करतो आहे, म्हणजे असं. म्हणजे आता तुम्हाला स्पियर असं डोळ्यासमोर आणा, तर त्याचा वरचा बिंदू आणि खालचा बिंदू आहे तसेच राहतील, बाकीचे सगळे बिंदू असे काही अँगलमध्ये फिरतील, पण हे एक्झॅक्टली पृथ्वी अशीच फिरते ना स्वतःभोवती. एक पृथ्वीला काहीतरी ॲक्सिस आहे, तो उभा नाही आहे, थोडा कललेला आहे, पण आपण समजून चालू की उभा आहे आणि तो एक सरळ ॲक्सिस आहे, पृथ्वी त्या ॲक्सिसवरती फिरत असते. त्यामुळे आता मी इथं उभा आहे आणि ते इथं बसलं आहे, पृथ्वी जरी किती फिरली तरी आम्ही जर हललो नाही तर आमच्यातलं अंतर तेवढंच राहतं. हे पण एक डिस्टन्स प्रिझर्विंग ट्रान्सफॉर्मेशन झालं, पण हे स्पियरचं झालं, आपण ऑलरेडी बाहेर गेलेलो आहे, म्हणजे आपण प्लेनमधलं नाही बघत आहे. आता आमच्यातलं डिस्टन्स कसं मोजणार, कसं स्पियरवरचं डिस्टन्स कसं मोजायचं, सरळ रेख काढली तर ती स्पियरवर राहणार नाही, येतं आहे साधारण लक्षात तुम्हाला, स्पियर असा कर्व्ह आहे ना, त्यामुळे मी जर सरळ रेख काढली दोन बिंदूंना जोडणारी तर ती स्पियरवर राहणार नाही, त्यामुळे आपल्याला स्पियरवरून मूव्ह व्हायला, त्याला आपण जिओडेसिक म्हणतो मॅथमॅटिक्स. ते मग अशी मी जे उदाहरण सांगितलं, मी इथून आपल्याला अमेरिकेत जायचं असेल तर डायरेक्ट जायचं असेल तर आपल्याला जमिनी खालून जायला लागेल किंवा स्पेसशिपमधून जायला लागेल, पण त्यानंतर त्याच्यापेक्षा आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरूनच जायचं असल्यामुळं आपण किंवा त्याला पॅरलल जायचं असल्यामुळं वेगवेगळे रूट्स घेतो. आपण विमानातनं जातोय अमेरिकेला, तर आपण पृथ्वीच्या डायरेक्शनला जर ते विमान गेलं म्हणजे त्याच डायरेक्शनला, तर आपल्या अमेरिकेला जायला असे 20 तास लागतात ते मोठं. पण माझं नेहमी या प्रश्नाला पडतं, जर विमान जर उलट्या डायरेक्शनला गेलं पृथ्वीचं रोटेशन, तर विमान कमी वेळ का जाणार, विमानावर पण गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत, त्यामुळे विमान स्थिर म्हणजे विमान पृथ्वीच्या बाहेर नव्हतं पण तरी त्याच्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत. सर स्पेसमध्ये गेलं तर मात्र ती पृथ्वी जेव्हा फिरते तर तिथनं परत खाली आलं तर ते इझी पडत. हा पण किती लांब जातो आपण त्याच्या, खूप म्हणजे हजारो किलोमीटर, खूप लांब गेलो की जिथे ग्रॅव्हिटी एकदम वीक झाली की तिथं तुम्ही बरोबर, पण जर नॉर्मल आपण जे विमान जातो ते हार्डली 10 किलोमीटर किंवा असं लांब असतं, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बदलत नाही फारसं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ना की मी इथं जाणार विमान इथंच उभा राहणार, पृथ्वी फिरून तिथं आली की पुन्हा खाली. हा पण तसं, हा पण त्याच्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत असल्यामुळे आपण पण फिरतो.
कोरिओलिस फोर्स ऍक्ट होतो आणखी हे म्हणतात तो इफेक्ट येतो. हा पण स्पीड फार फरक आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आणि आपला जो स्पीड आहे त्याच्यात फार फार फरक आहे. कोरिओलिस फोर्स हा जो कन्सेप्ट आहे तो यांचं म्हणणं हा त्याचा थोडा इफेक्ट होतो पण असा इतका नाही आहे की म्हणजे आपण कम्प्लिटली वेळ वाचू असं. उदाहरणाप्रमाणे खूपच सिंपल माइंडेड आहेत त्याच्यात आपण हे सगळे बाकीच्या गोष्टी काही बघत नाही. आता मी हा जो स्फिअर आहे तो अगदी युनिफॉर्म स्फिअर आहे. जगात अशी इतकी युनिफॉर्म स्फिअर कुठलाच नसतो. पृथ्वीवर पण पृथ्वीचा आकार एक्झॅक्टली स्फिअर सारखा नाही आहे. खूप खडबडीत आहे, खूप युनिफॉर्म आहे, अनिवर्नेस आहे. पण मॅथमॅटिकली आपण खूप सिंपल माइंडेड उदाहरण इथे बघतो. चालेल, मग आता आपण जॉमेट्रीतून अल्जिब्रामध्ये शिरू. मी हे दोन विषय निवडले कारण हे साधारण सगळ्यांना समजण्याजोगे माहिती असलेले आणि इंटरेस्ट असलेले असतील. आपण पुन्हा येऊ नंतर जॉमेट्रीकडे. तर आता अल्जिब्रामध्ये क्लॉक अरिथमेटिक म्हणून कन्सेप्ट आहे. त्याला मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्सच्या टेक्निकल वर्डमध्ये कॉन्ग्रुएन्स थेरी किंवा मॉड्युलर अरिथमेटिक असं म्हटलं होतं. तर त्याच्यात आयडिया अशी आहे की समजा तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की कुठलाही आता आपण स्पेसचा विचार नको, एखादी घटना कधी घडली असं आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्याला एक रेफरन्स देतो. इसवी सन 1650 किंवा इसवी सन कुठलं किंवा तो पूर्वीचा असू शकतो, ख्रिस्तपूर्व पण असू शकतो. तर आपण एक्झॅक्टली काय करतो तर आपण एक काहीतरी रेफरन्स पॉईंट ठरवलेला आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म. त्याला आपण झिरो इयर झिरो म्हणतो आणि त्याच्या आधीचं किंवा नंतरचं. तर अशी जी आपण एक काहीतरी आपण चॉईस केलेलं आहे ना, तर तो प्रत्येक कम्युनिटीनं वेगळा केलेला आहे. एका काही असं होतं की मुस्लिम कम्युनिटी एक वेगळा कॉर्डिनेट मानायची आणि ते त्यांचे वर्ष तसे कॅल्क्युलेट करायचे, हिंदू वेगळे करायचे. पण नंतर युनिव्हर्सली आपण एक टाईम स्टँडर्ड टाईम जे ठरवलेली आहे त्याच्यात एक काहीतरी कॉर्डिनेट ठरवलेलं आहे सगळ्यांनी मिळून, तो म्हणजे 0 AD. तर आणि मग आपण त्याप्रमाणे टाईम मोजतो. तर याला आपण चुझिंग अ रेफरन्स पॉईंट किंवा चुझिंग अन ओरिजिन असं म्हणतो. आणि आपल्याला दुसरी कुठली वेळ सांगायची असेल तर ती त्याच्या किती पुढे आहे किंवा किती मागं आहे असं वर्णन करतो. तर हे जे अरिथमेटिक आहे ह्याच्या मागं पण एक प्रकारची सिमेट्री आहे, ती मगाच्या रोटेशनल सिमेट्रीशी खूप रिलेटेड आहे. तर त्यामुळे मी आता त्याच्याबद्दल क्विकली बोलेन. तर रोटेशन किंवा इनफॅक्ट एक प्रकारचं ट्रान्सलेशन आहे, कारण आपण काय करतो की एक त्याचे वेळ ठरवलेले दुपारचे 12 आणि त्याच्यानंतर 4 तास म्हणजे 4 PM किंवा जर सकाळचे 8 असतील तर ते मध्यरात्रीपासून 8 तास म्हणजे 8 AM असं म्हणतो. तर हे एक प्रकारचं ट्रान्सलेशन आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं एक पॉईंट घेतला आणि तो अमुक अमुक युनिट्स पुढे ढकलतो. ठीक आहे, त्याच्यात एक छोटा पॉईंट आहे, तो टेक्निकल आहे पण तुम्ही जर नंतर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. आपण आता उदाहरण द्यायचं तर 1650 सालानंतर 10 वर्षांनी 1660 साल असं जेव्हा म्हणतो त्या जे 1650 आहे हा ॲब्सोल्यूट नंबर नाही आहे, तो कुठल्या तरी रेफरन्स पॉईंटशी रिलेटेड. ठीक आहे, पण 10 वर्षाचा जो पिरियड आहे तो ॲब्सोल्यूट आहे. 10 वर्ष म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्याही जगातल्या माणसाला विचारलं तरी त्याची डेफिनेशन तीच असते. पण 1650 ची डेफिनेशन आपण एक काहीतरी रेफरन्स पॉईंट ठरवला त्याच्यावर आलो, त्यामुळे आपण 1650 या आकड्यात 10 बेरीज करून 1660 आणतो असं लिहितो. पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा असतो की कुठून तरी 1650 आपल्याला मिळाला आहे, त्यात आणखी 10 ऍड केले की 1660. म्हणजे या दोन आपण जरी आकडेच असले तरी आपण दोन वेगळ्या पद्धतीनं त्याला इंटरप्रिट करतो. हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा आहे आणि या अर्थाने आपण याला ट्रान्सलेशन मोशन म्हणू शकतो. म्हणजे काय, तर आपण आकडा जो 10 वर्षांचा पिरियड किंवा 1 तासाचा पिरियड ॲड करतो त्यांना आपण ट्रान्सलेट करतो टाईम ॲक्सिस असा त्याचा अर्थ. आणि ही जी ॲक्सेसवर करण्याची प्रोसेस आहे तर ते आपण एक्झॅक्टली ट्रान्सलेशन मग कशी म्हटलं तसं बघू शकतो. पण मग आपल्याला खूप मोठे मोठे आकडे बघायला लागतील. म्हणजे आता मी असं ठरवलं की 1 जानेवारीला 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता नवीन वर्ष सुरू झालं, त्याच्यानंतर मी 1-1 तास मोजत जाईल, 1, 2, 3, 24 मग पुन्हा 25, 26, 27 माझा केला तर आपल्याला खूप मोठे मोठे आकडे हँडल करायला लागतील. 10 वर्षात तो आकडा प्रचंड प्रमाणात वाढेल. म्हणून आपण काय सोयीचं केलं तर दिवसाला पुन्हा 24 तासांमध्ये डिवाईड केलं आहे, प्रत्येक तासाला 60 मिनिटांमध्ये डिवाईड केलं आहे. तर आपल्याला कन्व्हिनियन्सनुसार आपण छोटे छोटे युनिट घेतो, त्यामुळे आपल्याला ट्रान्सलेशनचं रोटेशन बनतं. कारण रात्रीचे 12 वाजतात पुन्हा काही वेळाने रात्रीचे 12 वाजतात, तर ती जी रोटेशनल प्रोसेस आहे आपण जी आता मी घड्याचं चित्र इथं त्यासाठी दाखवलं आहे तुम्हाला, तर ही जी रोटेशनल प्रोसेस आहे ती एक प्रकारची सिमेट्री. म्हणजे काय, तर आता इथं पुन्हा तुम्हाला इमॅजिन करायला लागेल, हे पण एक पुन्हा स्टँडर्ड घड्याळाचं मॉडेल आहे ज्याच्यात आपण 12 इथं असतात 6 इथं असतात. पण मी असं ठरवू शकतो की मला आवडत नाही आहे, मी हे 90 डिग्रीमध्ये फिरवतं, माझे 12 इथं येतील 3 इथं येतील 4 इथं येतील 2 इथं येईल असं सगळं मी 90 डिग्रीमध्ये फिरवून जे चित्र दिसेल ते पण घड्याळ म्हणून वापरू शकतो.
त्याच्यामुळे आपल्याला फरक पडेल का? आता सेकंद काटा एका मिनिटात पूर्ण फिरतो, तास काट मिनिट काटा एका तासात पूर्ण फिरतो, आणि तास काटा 12 तासात पूर्ण फिरतो. हे सगळं नॉलेज आहे ते आपण कसा ठेवतो त्याच्यावर काही अवलंबून नाही. ही रेफरन्स पॉईंटची कन्सेप्ट आहे की एक रेफरन्स पॉईंट फिक्स केल्यानंतर आपण त्याचं सिमेट्री बघतो. आता मी आता जे सांगितलं त्यानुसार काय मिळेल, तर मला एक सिमेट्रिक कॉपी ऑफ सेम क्लॉथ मिळेल. तर मी सगळं 3-3 तासांनी मूव्ह केलं. आणि जे परदेशी नेहमी पुन्हा पुन्हा ते सांगतं की ती जी तो हे म्हणजे इव्हेंट आहे की एका पृथ्वीच्या एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटमध्ये जाणं, त्याच्यामुळे वेळात पण फरक पडतो, ज्याला आपण टाईम डिफरन्स म्हणतो. हा टाइम डिफरन्स केल्यावर आपण ऍक्च्युली तेच करतो, आपण घड्याळ्याच्या वेळ पुढं ढकलतो. आपण ऍक्च्युली घड्याळ फिरवत नाही तर घड्याळचे काटे फिरवतो, एवढाच करतो आपण. रेफरन्स पॉईंट बदलतो, तिथली जी लोकल टाईम असेल तो रेफरन्स करतो. तर ह्या सगळ्याच्या टाईम डिफरन्सची जी कन्सेप्ट आहे ती एक टाईमची सिमेट्री असं आपण म्हणू शकतो. सिमेट्री अप्लाय केल्यानंतर दिवसाची लेंथ तेवढीच राहते, महिन्याची लेंथ तेवढीच राहते, फक्त रेफरन्स पॉईंट बदलतो. मग हे तर मी फक्त मेन्शन केलेलं आहे क्विकली की आपण 11 + 7 = 18 म्हणत नाही, 6 म्हणतो, कारण आपल्याला मोठ्या मोठ्या आकडे हँडल करायला दैनंदिन आयुष्यात नको आहे, म्हणून आपण फक्त छोट्या आकडे करतो. ओके, तर हे ह्याला क्लॉक अरिथमेटिक का म्हणतो, तर आता हे 12 हे जे आकडा होता हे पण आपण आपल्या कन्व्हिनियन्सनं केलेलं आहे. असंच अजून एक कन्व्हिनियंट आकडा म्हणजे 10, जो आपण डेसिमल सिस्टीम जी आहे ती भारतात ओरिजिनेट झालेली आहे. तर 11 आपण 10 नंतर 11 म्हणतो. फ्रान्समध्ये 20 जातो आणि त्याच्यानंतर 21-22 असं म्हटलं जातं. काही बाकीच्या देशांमध्ये आणखीन काही वेगळ्या पद्धती. तर ही जी युनिट सिस्टीम आहे डेसिमलची ती पण एक प्रकारचं क्लॉक अरिथमॅटिक आहे, त्याला आपण क्लॉक म्हणत नाही, वेगळा अरिथमॅटिक म्हणतो. तर आपण 9 नंतर 10 लिहितो. 10 आपल्याकडे वेगळा सिम्बॉल नाही आहे, आपल्याकडे 0 ते 9 फक्त सिम्बॉल्स आहेत आणि मग आपण ती वापरतो. तर हे जे अरिथमॅटिक आहे आता मॉड्युलर अरिथमॅटिक असं मॅथ्समध्ये म्हटलं जातं. आता एक छोटीशी गेम किंवा छोटीशी ट्रिक ज्याच्या सिमेट्री जी कन्सेप्ट जॉमेट्रीतली वापरली जाती पण ती नंबर थेरीतली आयडिया आहे, तर मी तुम्हाला क्विकली डेमॉन्स्ट्रेट करतो. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की 1, 2, 3, 4 असं जर पहिल्या एन संख्या लिहिलं तर त्यांची बेरीज काय आहे. तर शाळेत आपण सगळे उत्तर शिकतो, तर आता उत्तर कसं आलं असं जर आपण विचार केला तर त्यात हिडन सिमेट्री आहे. तर ती हिडन सिमेट्री मी तुम्हाला दाखवणार आहे. तसंच दुसरा प्रश्न की तो थोडासा अवघड आहे की पहिल्या एन स्क्वेअरची बेरीज काय असते. 1² 2² 3² 4² असं करत गेलो तर एन स्क्वेअरची बेरीज काय असते हे कॅल्क्युलेट करणं अवघड नाही आहे, तो पॉईंट नाही आहे. पॉईंट असा आहे की हे उत्तर एनच्या स्वरूपात कसं विचार करून आपण आणू शकतो. त्याच्या बऱ्याच वेगळ्या पद्धती आहेत, त्यातली एक आहे त्याच्यात सिमेट्री कुठेतरी महत्त्वाची ठरती, तर ती पद्धत आता बघू आपण. आधी आपण सोपा प्रश्न बघू, 1, 2 up to n. तर हे सगळ्यांनी आपल्याला हे सगळी पद्धत बघितलेली आहे. त्याचं ओरिजिन असं म्हटलं जातं हिस्टॉरिकली की गाउस नावाचा एक जर्मन मॅथमॅटिशियन होता, तर त्यांना वर्ष 4 किंवा 5 असं काहीतरी असताना या पद्धतीने हा प्रश्न सोडवला होता की 1 ते 100 आकड्यांची बेरीज त्याला शाळेत सांगितली होती आणि बाकी सगळी वर्गातली मुलं 1 + 2 = 3, 3 + 3 = 6 असं त्यांनी कॅल्क्युलेट केलं. यानं काय केलं तर ही पद्धत काही जणांनी बघितली असेल पण रेफरन्ससाठी मी लिहिली आहे. तर 1, 2, 3, n - 1 आणि n अशा जर एन संख्या आपण लिहिल्या तर त्यांची बेरीज जी त्याला आपल्याला माहीत नाही आहे काय ती, त्याला आपण एस ऑफ एन म्हणू. आता तीच बेरीज मी उलटी लिहिली 1, 2, 3, 4 असं करत. आता आपल्याला माहित आहे की बेरीज 3 + 4 करा किंवा 4 + 3 करा सेमच आहे, त्यामुळे आपल्याला सेम आन्सर. आता काय गंमत होती की उभ्या जर आपण आकडे बघितले 1 आणि n त्यांची बेरीज होती 1+n, 2 आणि n - 1 ची बेरीज होती 1+n, असे कुठलेही 2 उभ्या जर आपल्याला बघितले आपण तर त्यांची बेरीज होती n+1. ठीक आहे, तर ही पुन्हा एकदा मी रिपीट करतो. पुन्हा एकदा आपण एक मिरर सिमेट्री बघतो. इथं आपण एक मध्यभागी समजा मिरर ठेवला तर एक इथं आहे, सॉरी तुमच्या दिशेत बघतो, एक इथं आहे तर इकडे जाईल, एन इकडचं आहे तिकडे जाईल, अशी मिरर सिमेट्री. जर एन ऑड असेल, समजा एन असेल 15, तर 8 हा मधला आकडा आहे, तर त्यामुळे आपला मिरर हा 8 आहे, त्यामुळे 8 आहे तसाच राहील. 8 हा आकडा ॲक्च्युली मिररवर आहे, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब पुन्हा 8 होईल. तर ही मिरर सिमेट्री आहे. आता हे खूप अगेन सिम्प्लिफाईड व्हर्शन आहे, पण त्याचं एक थोडंसं इंटरेस्टिंग एक्झाम्पल लिहिलं 2 मिनिटात. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक उभी बेरीज n+1 येते, 1n, 2n - 1 असं करत सगळ्या उभ्या बेरीजचा n+1 आहे. त्यामुळे सगळ्या अशा किती बेरीज आहेत, टोटल एन बेरीज आहेत, त्यामुळे सगळ्यांची बेरीज राहणार n × n+1. मग ते आपण sn 2 आला होता ना मगाच्या स्लाईडमध्ये इथं, त्यामुळे मग sn = n × n+1/2. आता शाळेत आपण जेव्हा टेक्स्टबुकमध्ये शिकतो, ॲटलिस्ट मी माझ्या पिढीच्या लोकांनी जरी शिकलेलं आहे, बाकीच्या आधीच्या नंतरच्या मला एवढी आयडिया नाही आहे, पण हे एक प्रूफ आपण शिकतो असं करण्याचं. आणखी पण काही प्रूफ्स आहेत युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन किंवा आपण आता पण त्यात जायला नको.
हे डोळ्यासमोर ठेवू आपण उदाहरण, आणि हा आकडा महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला आता आपण 5 मिनिटांसाठी सगळे लक्षात ठेवूया की पहिल्या एन आकड्यांची बेरीज येते एन इंटू एन प्लस वन बाय टू. आता आपण सेम आयडिया, आता ही जी आयडिया केली होती तर त्याला मी ॲव्हरेजिंग ट्रिक म्हणतो. तर मी काय केलं की आपण ॲव्हरेज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपण बेरीज करतो आणि किती वेळा बेरीज केलं ते आकड्यांनी बघतो. तर आपण 1, 2, 3, n-1 हे आकडे लिहिले, तर हे थोडंसं वेगळं ॲव्हरेज आहे. मी तर काय केलं की मी तिथं सिमेट्री अप्लाय केली मिररची, आणि असं ऑब्झर्व केलं की बेरीज बदलत नाही सिमेट्री अप्लाय केल्यापासून, त्यामुळे ॲव्हरेज तेच राहतं. आता फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला एस एन मिळाली, इथं पण व्हॅल्यू एस एन मिळाली, एस एन आणि एस एन रिपीट झालेलं, मग त्यांचा ॲव्हरेज पण एस एन असतो. त्याला म्हणतात ॲव्हरेजिंग ट्रिक. हे खूप त्याचं पुन्हा सोपं उदाहरण झालं, आणखीन कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आता आपण हीच ॲव्हरेजिंग ट्रिक पुढच्या प्रॉब्लेमसाठी वापरू, जिथं 1 square, 2 square, 3 square, n square ही बेरीज आपल्याला शोधायची. कोणाला माहिती आहे याचा आन्सर काय येतं, लक्षात आहे कोणाला? ठीक आहे, मग लक्षात असेल तरी आपण विसरून जाऊ, आपण ते कॅल्क्युलेट करू. आता इथं आपल्याला त्रिकोणाच्या सिमेट्री वापरायच्या. आता त्या पुढचं उदाहरण त्रिकोणाचं आहे. आता मी त्याच्या आधी आपण काय करायचं सांगतो. हे एक थोडंसं इक्वेशन इंटरेस्टिंग पद्धतीनं लिहिता येतं. ओरिजिनल आपल्याला जी आहे ती 1 into 1, 2 into 2, up to n into n आहे. त्याला मी असं लिहिलं 1 + 2 + 2 म्हणजे 2 into 2 झालं, 3 + 3 + 3 म्हणजे 3 into 3 झालं, असं k + k + k many times, n + n n many times, असं प्रत्येक आकडा तेवढ्या वेळा लिहायचा. मग आपल्याला एन स्क्वेअर मिळेल, इथं के स्क्वेअर मिळेल, इथं 9 मिळेल, इथं 4 मिळेल आणि इथं 1 मिळेल. त्याची बेरीज पण 30 आहे. आता इथं मी मॅथ्समधलं कुठलं प्रिन्सिपल वापरलं तर आता इथं बघा, हे पण एक मॅथ्समधलं महत्त्वाचे आयडिया आहे. 1 + 2 + 2 हे मी दोन प्रकारे करू शकतो बेरीज. मी आधी 2 आणि 2 ॲड केले आणि मग 1 ॲड केला, किंवा मी आधी 1 आणि 2 ॲड करू शकतो आणि मग 2 ॲड करू शकतो. तर आपल्याला उत्तर सेम मिळेल. हे इतकं ऑब्व्हियस आहे, इतकं सिम्पल आहे की आपण असंच असणार असं गृहित धरतो, पण याला मॅथमॅटिक्समध्ये असोसिएटिव्हिटी म्हणतो. तर तुमच्यापैकी काही जणांनी जे सायन्स शिकलेले आहेत अकरावीवर आहेत, त्यांनी सर्टनली क्रॉस प्रॉडक्ट ही टर्म ऐकली असेल, वेक्टर्स. तर वेक्टर्सच्या क्रॉस प्रॉडक्टसाठी असं बरं हे ट्रू नाही आहे. व्ही क्रॉस डब्ल्यू आणि मग क्रॉस यू घेतलं, किंवा जर व्ही घेतलं आधी आणि मग डब्ल्यू क्रॉस यूशी त्याला क्रॉस केलं, त्याच ऑर्डरमध्ये तरी आन्सर वेगवेगळे येतं. तर त्याला नॉन असोसिएटिव्हिटी म्हणतात. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये असे काही एक्झाम्पल आहेत की जे असोसिएटिव्ह नाही आहे, ती इतकी कृत्रिम आहेत की ती पटकन आपल्याला दिसत नाही, पण इथं आकडे असल्यामुळे आपण ते ॲझम्पशन ॲक्शम्सचं पाळू. हां, आता पुढची ट्रिक अशी आहे की या सगळ्या नंबर्सना मी इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये अरेंज केलं. तर आता ते कसं केलं तर हे बघूया आपण. आता इथं मी थोडं स्पॉयलर अलर्ट असल्यासारखं आहे, मी पुढच्या तुम्ही पूर्ण चित्र बघितलं की ती ट्रिक तुम्हाला लगेच लक्षात येईल, पण आपण 1 by 1 जाऊ. आता इथं पण थोडं मला एक्सप्लेन करायला लागेल कारण हे थोडं ब्लर झालं आहे पिक्चर. पहिला जो ट्रायंगल आहे त्यात मी वरच्या व्हर्टेक्सपाशी 1 लिहिला, त्याच्या खालच्या रोमध्ये 2, 2, त्याच्या खालच्या रोमध्ये 3, 3, 3 असं लिहित गेलो. ठीक आहे, म्हणजे जो 10वा रो असेल तर त्या 10व्या रोमध्ये 10 अकरा 10 वेळा येईल, शेवटच्या रोमध्ये एन 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 असं 10 वेळा येईल, सॉरी एन वेळा येईल. ठीक आहे, हे कळलं सगळ्यांना. आता मी काय करणार, आता तुम्हाला प्रश्न आहे, आता दुसरा ट्रायंगल ज्यांना नीट दिसतं त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. सॉरी, काही जणांना मागच्या वेळेला कदाचित ब्लर दिसत असेल, पण पहिला ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल याच्यात काय रिलेशन आहे? रोटेट केलाय, आणि तो रोटेट अशा पद्धतीनं केलाय की पुन्हा तो इक्विलॅटरल ट्रायंगलच मिळेल. तर आता बघा, हा 1 इथं आला, हे 2, 2 इथे आले, त्यामुळे आपण याला 120 degrees घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत रोटेट केलं. ठीक आहे, आता हे तुम्ही असं इमॅजिन करा, असं 120 degrees आपण रोटेट केलं, आणि ओरिजिनल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे आपल्याला त्याचे कोन 120 असल्यामुळे प्रिझर्व होतील. हा व्हर्टेक्स इथे जाईल, हा व्हर्टेक्स इथे येईल, आणि हा व्हर्टेक्स इथे जाईल. हा दुसरा ट्रायंगल झाला. तर 60 नाही 120, उलट्या बाजूनी 60 नाही, उलट्या बाजूनी 240, 360 आहे ना बेरीज. 60 फिरवला तर असं नाही, 60 फिरवला तर उलटा होईल. हा म्हणते पण हा पण हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, आपल्याला व्हर्टेक्स आहे तिथंच ठेवायचे. हा व्हर्टेक्स आहे त्याच्या जागी दुसरा व्हर्टेक्स आहे, म्हणून 60 चालणार नाही, 120 नंतर आले. आणि मग आपण पुन्हा तेच केलं, पुन्हा हा 120 फिरवल्यावर आपल्याला हा ट्रायंगल मिळेल. आता इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे, आता ही ट्रिक आहे, म्हणजे हे केल्यानंतर तुम्हाला वाटेल की असं का होतं आहे, पण त्यात ते होतं या असं करण्यासाठीच आपण असं केलं. आता मी फक्त इथं क्विकली सांगतो, पहिला आकडा 1 आहे, एन आहे आणि एन आहे,
त्यांचे बेरीज आहे ती 2n+1 असं जर प्रत्येक आकड्याचं केलं तर इथला मधला आकडा 3 आहे तर 3 जागी जो आकडा आहे तो आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो तो येतो n-2 येणार इथं n-3 आणि जो काय येतो तसंच इथंही करू शकतो आणि ते तिन्ही केले की असं आपण ऑब्झर्व करू शकतो की इथंच प्रत्येक ॲड केल्यानंतर प्रत्येक आकडा 2n+1 होतो म्हणजे हे मगासारखं ॲव्हरेजिंग झालं मगाशी कसं आपण दोन सिमेट्री बघितलं तर रिफ्लेक्टिव्ह आणि ओरिजिनल दोन्हीमध्ये बेरीज s+n जी होती ती येत होती इथे आपल्याला 2n+1 येते आता फक्त एवढाच प्रश्न राहिला की आता कसं कॅल्क्युलेट करायचं तर या त्रिकोणात आता ही समजा हे सगळे आकडे आहेत पहिल्या त्रिकोणातले त्यांची बेरीज काय t(n) आहे म्हणजे सम ऑफ फर्स्ट एन स्क्वेअर्स बेरीज इथं पण टीच आहे इथं पण टीच आहे त्यामुळे टोटल बेरीज इज 3 × t(n) आणि 3 × t(n) विल बी द सम ऑफ ऑल दीज नंबर्स आता इथं 2n+1 एकदा इथं दोनदा इथं तीनदा आणि खाली एन वर असं टोटल किती वेळा ते बघता येतं आणि मी तुम्हाला फायनल आन्सर येतो तो सांगतो घरी जाऊन तुम्ही व्हेरीफाय करू शकता इथं जे स्टुडंट आले त्यांच्यासाठी छान एक इंटरेस्टिंग पझल आहे की असं काय येतो तर उत्तर येतं n × n+1 × 2n+1/6 असा एक कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला येतो पण तुम्ही तो डिराईव्ह करा तुम्ही तो फॉर्म्युला लक्षात ठेवणार आपला पॉईंट तोच आहे की तो फॉर्म्युला कसा आला ठीक आहे फॉर्म्युला माहीत असेल तर तो प्रूव्ह करणं वेगळी गोष्ट आहे पण आपण इथं डिराईव्ह केला आपण कन्स्ट्रक्ट केला ऍक्च्युली ट्रिक वापरून तर याला पण ॲव्हरेजिंग ट्रिक म्हणतात आता आपण कशावर ॲव्हरेज ओव्हर व्हॉट तर आपण काय केलं एक ट्रँगल घेतला आणि त्याच्यावर रोटेशनल सिमेट्री अप्लाय केली व्हॉट इज रोटेशनल सिमेट्री आपण 120 या दिशेत म्हणजे तुमच्या दिशेत घेतलं तर असं रोटेट केलं हा हे पण एक लेफ्ट आणि राईटचं उदाहरण आहे तुम्हाला सगळ्यांना दिसताना रोटेशन उलटं दिसतं जे ग्रहाच्या बाजूनं दिसतं ते मला ग्रहाच्या विरुद्ध दिसतं त्यामुळे मी तुमच्या ओरिएंटेशनमधून सांगतो आणि मग ॲव्हरेज घेतलं की आपल्याला हे नंबर प्रिझर्व झाले म्हणजे अशा काही क्वांटिटी आहेत की ज्या सिमेट्री अप्लाय केल्यानंतर कॉन्झर्व होतं हे एक प्रकारचं कॉन्झर्वेशन लॉ आहे आणि ही ट्रिक वापरून आपल्याला तो डिराईव्ह करता आला फॉर्म्युला आता तुम्ही थोडं घरी जाऊन इमॅजिनेशन वापरून बघू शकता की समजा स्क्वेअर ऐवजी क्यूब असतील तर काय करता येईल ओके हिंट ही आहे की मगाच्या उदाहरणामध्ये मी मिरर सिमेट्री वापरली म्हणजे काय होती एक रेग होती आणि त्याला मी मिरर वापरून इकडचं इकडं आणि तिकडचं तिकडं केलं इथं मी ट्रँगलला फिरवलं पण हे सगळं 2D आतापर्यंत जे मी करतोय बेरजेसाठी आपल्याला 1D उपयोगी होतं स्क्वेअरच्या बेरजेसाठी 2D त्यामुळे क्यूबच्या बेरजेसाठी 3D करायला लागलं एक हिंट आहे मॅम असं तर असेल असं नाही होतं पण कसं करता येईल असा एक क्रिएटिव्ह विचार म्हणून तुम्ही करू शकता टेक्निकली हा खूप रिच महत्त्वाचा विषय आहे मॅथमॅटिक्समधला पण जितकं मला उत्तर हे करता येईल सोप्या भाषेत तेवढं मी ट्राय करतो तर पूर्वीच्या काळापासून एक मॅथमॅटिक्समधला अल्जेब्रामधला प्रॉब्लेम सगळ्या आपण म्हणजे मानवजात जे ती इंटरेस्ट घेतो ती म्हणजे पॉलिनॉमिल्सची रूट कशी शोधायची तर आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमिल किंवा त्याच्यापेक्षा सपोज म्हणजे लिनियर पॉलिनॉमिल 5x+3=7 याला लिनियर इक्वेशन म्हणतो 5x² + 3x + 2 याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो हे तरी आपण सगळ्यांनी बघितलेले तर याला पॉलिनॉमिल म्हणतो आणि मग ही पॉलिनॉमिल इक्वेशनची रूट्स कशी रूट्स काय असतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण समजा तर थोडं मी टेक्निकल बोलतो x² + 1 = 0 हे समजा मी इक्वेशन बघितलं तर त्याचं रूट म्हणजे काय तर असा एक नंबर ज्याचा स्क्वेअर -1 येतो तर असा कुठलाच नंबर आपल्याला रिअल वर्ल्डमध्ये दिसत नाही कारण आपण रिअल नंबर्सचे म्हणतो लाईनवरचे पॉझिटिव्ह × पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह × निगेटिव्ह इज अगेन पॉझिटिव्ह सो कुठलाही आपण नंबर घेतला तरी त्याचा स्क्वेअर काय पॉझिटिव्ह येतो किंवा 0 येतो -1 कधीच येत नाही म्हणून मग आपण इमॅजिनरी नंबर्सची सिस्टीम आणली की जी उपयोगी आहे तो वेगळा विषय आहे पण एक मॅथमॅटिकल इंटरेस्ट म्हणून की आपल्या रिअल नंबर सिस्टीममध्ये इक्वेशन सोडवता येत नाही म्हणून आपण आय नावाचा एक नंबर इमॅजिन करतो की त्याचा स्क्वेअर येतो -1 आणि मग त्यातून कॉम्प्लेक्स नंबरची थेरी डेव्हलप होते तर ही जी हे एक उदाहरण झालं किंवा त्याच्यापेक्षा आणखी सोपं म्हणजे √2 काय असतं तर √2 आपल्याला जॉमेट्रीमध्ये दिसतं समजा मी एक राईट अँगल ट्रँगल घेतला असा त्याचे दोन्ही साईड 1 आहे त्याचा डायगोनल आहे त्याची व्हॅल्यू असते √2 √2 तर त्यामुळे तो √2 आपल्याला ऍक्च्युअली दिसतो पण आय कुठेच दिसत नाही ना आपल्याला तर इमॅजिनरी म्हणून आपण घेतो तर हे उदाहरणं झाली दोन की पॉलिनॉमियल मध्ये लोक कसं इंटरेस्ट घेऊन डेव्हलप करतात ते तर आता त्याचं उदाहरण की कुठलाही जर एक पॉझिटिव्ह नंबर घेतला तर त्याला 2√ असतात 2√ कसे असतात तर x² - 2 - x² - c हे जर मी उदाहरण घेतलं सी हा दिलेला नंबर आहे तर त्या पॉलिनॉमिलची जे 2 आहेत ते त्याच्या सीचे √2 असतात आणि मग त्याला आपण +√2 आणि -√2 असं लिहितो तर हे +2 - ही पुन्हा एक सिमेट्री असते म्हणजे आपण ज्या सगळी रूट्स बघितली आहे इक्वेशनची ती रूट काय समजा उदाहरण घेऊया आपण सी म्हणजे 16 घेऊ
तर एक्स स्क्वेअर मायनस 16 याचे रूट्स काय आहेत 4 आणि मायनस 4 आणि मग ते एकमेकांशी कसे रिलेटेड आहे पुन्हा मिरर सिमेट्री 0 ला मिरर ठेवा 4 बिकम्स मायनस 4 मायनस 4 बिकम्स 4 हे पुन्हा सगळ्यात समजायला सोपं उदाहरण म्हणून मी हे घेतलं आणि हे आपल्याला जनरलाइज करता येतं कुठली समजा डिग्री एन पॉलिनॉमियल असेल डिग्री म्हणजे काय तर आपण एक्सची कुठली पॉवर घेतो स्क्वेअर घेतला तर क्वाड्रॅटिक क्यूब घेतला तर क्यूबिक अशी हायर अँड हायर टर्म घेतल्या तर त्याला डिग्री म्हणतो तर असा लोकांना प्रश्न आहे की त्याच्यात सिमेट्री असतात त्याचा एक्सप्लेन मला करता येणार नाही सिमेट्री म्हणजे विदाउट गोइंग टू टेक्निकल डिटेल्स पण काही प्रकारच्या सिमेट्री असतात आणि मग लोकांना असं लोकांनी काय केलं तर क्वाड्रॅटिक आणि क्युबिक इक्वेशन आणि फोर्थ डिग्री इक्वेशन ही कशी सोडवायची याचा बराच अभ्यास केला आणि त्यांना असं लक्षात आलं की त्याचा काय मेथड डिग्री 5, 6, 7 याला वापरता येत नाही आता पुन्हा एकदा मी फॉर्म्युला सांगतो की शाळेत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचा एक फॉर्म्युला शिकलं तर त्याच्यात आपण स्क्वेअर रूट्स वगैरे घेतो तर त्या पद्धती वापरतात त्याला सोल्युशन बाय रॅडिकल्स असं म्हटलं होतं आणि त्या पद्धती वापरून लोकांना असं वाटलं की कुठलीही पॉलिनॉमियल सोडवता येईल पण तसं झालं नाही 5, 6, 7 या ज्या हायर डिग्री आहेत 4 नंतरच्या तर त्या त्यांना सोडवता आल्या नाही आणि हे काय येत नाही याचं उत्तर त्याच्या सिमेट्रीजमध्ये चढलेलं आहे तर मी अगदी एका वाक्यात एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो तर गालवा नावाचा 18व्या शतकातला मॅथमॅटिशियन होता 19व्या शतकातला तर फ्रेंच असल्यामुळे त्याचं उच्चार या शब्दाचा गालवा असा आहे ओ आय एस चा वा असा केला जातो फ्रेंचमध्ये तर गॅलवा हा मॅथमॅटिशियन होता तर त्यांना एक गॅलवा थेरी आणि गॅलवा ग्रुप म्हणून मॅथमॅटिक्समधली कन्सेप्ट डेव्हलप केली तर ती ते थेरम किंवा ती थेरी असं सांगते की त्या पॉलिनॉमियलच्या रूटच्या ज्या सिमेट्री आहेत त्या एका विशिष्ट स्पेशल टाईपच्या असल्या तरच आपल्याला ती पॉलिनॉमियल रॅडिकलच्या पद्धतीनं सोडवता येईल आणि हे या थेरीचं ओरिजिन या प्रश्नात सॉल्वेबिलिटी म्हणजे पॉलिनॉमियल आपण केव्हा सॉल्व करू शकतो याच्याशी रिलेटेड असल्यामुळं त्या कंडिशनला पण सॉल्वेबिलिटी असं म्हटलं जातं ती सिमेट्रीजवरची कंडिशन आहे पण त्याला हे नाव दिलं गेलं आणि अगदी म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर एन एन जेव्हा मोठा असतो 4 तेव्हा गालवा ग्रुप म्हणून एक सिमेट्रीचा सेट असतो तर तो सिमेट्री खूप असतात त्यामुळे त्या सॉल्वेबल नसतात तर सॉल्वेबल म्हणजे काय ह्याच्या डेफिनेशनसाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स बरंच शिकायला लागेल त्यामुळे मी आत्ता हे सांगत नाही पण ही ही कन्सेप्ट तर आता ह्याच्यानंतर एक स्लाईड आहे ज्याच्यात मी वॉलपेपरशी चित्र दाखवणार आहे ते मी सगळ्यात शेवटी आता मी अगदी क्विकली पुन्हा तुम्हाला आपण बघितलेल्या 1-2 एक्झाम्पल जे आहेत तर ती एकमेकांशी कशी रिलेटेड आहेत सांगतो आणि मग आपण ती शेवटची स्लाईड बघू मी ह्याच्यापासून सुरू करतो मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं हे जे 5 पेटल्स आहेत त्याच्यात वेगवेगळ्या सिमेट्री आहेत तर त्या कुठल्या कुठल्या सिमेट्री आहेत आपण क्विकली बघू मी या पेटलपासून सुरू केलं मी हे 72 डिग्रीजमध्ये फिरवलं तर एक सिमेट्री मिळेल आपल्याला असं 72 × 2 म्हणजे 144 फिरवलं तर अजून एक सिमेट्री मिळेल मग अशी आपण जसं ट्रँगलला केलं ना रोटेट केलं इक्विलॅटरल ट्रँगल तसं आपण पेंटॅगनला करतो तर अशा आपल्याला 5 रोटेशनल सिमेट्री मिळतील आणि सिमिलरली 5 रिफ्लेक्टिव्ह सिमेट्री मिळतील रिफ्लेक्टिव्ह सिमेट्री म्हणजे आपण अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि तर मिरर इमेज घ्यायची तर अशा आपल्याला टोटल 10 सिमेट्री मिळतात या पेंटॅगनला तर या 10 सिमेट्रीचा जो सेट आहे त्याला मॅथमॅटिक्समध्ये ग्रुप असं म्हटलं होतं तर त्याची आता आपण आता काय याच्यात टेक्निकल मॅथमॅटिक्स शिकत नाही आहे पण ग्रुप म्हणजे काय तर 2 वेगवेगळ्या जर सिमेट्री घेतल्या आपण एक सिमेट्री घेतली त्याच्यानंतर दुसरी सिमेट्री घेतली तर त्या दोन्हीचं कंपोजिशन म्हणजे आपल्याला टोटल जो शेवटी एंड रिझल्ट मिळेल दॅट इज अनदर सिमेट्री आणि रिव्हर्स पण करता येतात सिमेट्री म्हणजे काय तर आपल्याला 72 क्लॉकवाईज फिरवलं आणि 72 अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर अपोजिट इफेक्ट आहे ना एक्झॅक्टली तर त्याला म्हणतात इन्व्हर्टिबिलिटी किंवा रिव्हर्सिबिलिटी तर ह्या प्रॉपर्टीज असलेला जो सिमेट्रीचा सेट आहे त्याला म्हणतात ग्रुप आणि तसा आपण प्रत्येक सिमेट्रिक ऑब्जेक्टला असा ग्रुप असोसिएट करू शकतो तर ही मी मॅथमॅटिक मी सुरुवातीला जे म्हटलं की हाऊ डज मॅथमॅटिशियन लुक ॲट सिमेट्रीज तर आम्ही सिमेट्रीचा अशा प्रकारे अभ्यास करतो की आम्ही सगळ्या सिमेट्रीचा सेट बघतो आणि त्याचा असा हॉलिस्टिकली त्या सेटचा अभ्यास करतो प्रत्येक सिमेट्रीचा सेपरेटली करण्यासाठी तर इथं मॅथमॅटिशियन आणि बाकीचे सायंटिस्ट ह्याच्यात फरक होतो की सायंटिस्टना आता फॉर एक्झाम्पल बायोलॉजिस्टला या फुलामध्ये ही सिमेट्री का आहे आणि त्याच्यामुळे त्या फुलाच्या त्याचं जे हे म्हणजे बायोलॉजिकल स्ट्रक्चर आहे त्यात किंवा प्राण्यांच्या बाबतीत बिहेव्हिअरल स्ट्रक्चर आहे त्यात काय फरक पडतो यात इंटरेस्ट असेल मॅथमॅटिशियनला फक्त त्याच्या सिमेट्री काय त्या सेटमध्ये इंटरेस्ट असेल इथं इंटरेस्ट डिवाइड होता सिमिलरली फिजिक्समध्ये की लेफ्ट समजा मी राईट हँडेड सिस्टीम बघितली तर असे कुठले लॉज आहेत किंवा अशा कुठल्या क्वांटिटी आहेत की ज्या कुठल्याही सिमेट्रीखाली सेम राहतात फॉर एक्झाम्पल एनर्जी एनर्जी ही आत्ता मोजली काय आणि नंतर मोजली काय त्यात कन्झर्वेशन असतं
सिमिलरली अँग्युलर सॉरी मोमेंटम जो असतो, दोन ऑब्जेक्ट कोलाइड झाले तर त्यांचा टोटल मोमेंटम प्रिझर्व होतो. तर अशा क्वांटिटीजमध्ये इंटरेस्ट असतो. पण यात पुन्हा मॅथमॅटिक्स येतं की कुठल्या सिमेट्री आहेत आणि कुठल्या क्वांटिटी प्रिझर्व होतात. स्टॅटिस्टिक्समध्ये फारशी इंटरेस्टिंग सिमेट्रीच्या दृष्टीने नाही आहे, जस्ट एक रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं. इथं फक्त एक मिरर सिमेट्री आहे. जॉमेट्रीमध्ये तेच आहे की जॉमेट्रीमध्ये ट्रान्सलेशन, रोटेशन आणि रिफ्लेक्शन या सगळ्याला मॅथमॅटिक्समध्ये आयसोमेट्री म्हटलं जातं. आयसो म्हणजे समान, मेट्री म्हणजे डिस्टन्स मोजण्याची पद्धत. त्यामुळे जर डिस्टन्स सेम राहत असेल तर तशा ट्रान्सफॉर्मेशनला आयसोमेट्री म्हटलं जातं. आणि मग सगळ्या आयसोमेट्रींचा जो सेट आहे त्याला मॅथमॅटिक्समध्ये एक त्याला एक आयसोमेट्रिक ग्रुप असं नाव दिलं होतं. आणि मॅट्रेसेस जे असतात तर त्या मॅट्रेसेसच्या स्वरूपात त्याचा अभ्यास केला जातो. नंतर अल्जेब्रामध्ये मी तुम्हाला क्लॉक अरिथमेटिक सांगितलं, तर घड्याळचे जे 12 आकडे आहेत तर ते 12 आकडे म्हणजे 12 सिमेट्रीज आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी एक 12 कडून एकला गेलो, म्हणजे मी एकनं फिरवलं, एक तास माझं घड्याळ पुढे ढकललं, ही एक सिमेट्री झाली. दोन तास पुढे ढकलली, दुसरी सिमेट्री झाली. त्या दोन्हीला मी एकमेकांशी कंपोज केलं एकानंतर दुसरी, तर मी आधी एक तास केलं मग दोन तास केलं, म्हणजे टोटल 3 तास केले. तर अशा म्हणजे ती एक अजून एक सिमेट्री झाली असा ग्रुप केला जातो, ज्याला मॉड्युलर ग्रुप म्हणतात. हे फक्त एक ट्रँगलचं उदाहरण आहे. इथे पण रोटेशनल आणि रिफ्लेक्शन सिमेट्री येतात, तो त्यातून एक ग्रुप मिळतो. ग्रुप हा एक सिमेट्रींचा सेट आहे किंवा संच आहे असं आपण समजू. आणि याच्यात मगाशी सांगितलं तसं की गालवा नावाच्या मॅथमॅटिशियननं जी गालवा ग्रुप ही कन्सेप्ट डेव्हलप केली, तर तो कुठली दिलेली पॉलिनोमियलमध्ये त्याच्या सिमेट्री बघून आपण हे सांगू शकतो की ती पॉलिनोमियल सोडवता येते का नाही. आता याच्यात पण एक छोटा पॉईंट आहे की न्युमरिकली सोडवणं आणि अनालिटिकली सोडवणं असे दोन प्रकार असतात मॅथमॅटिक्समध्ये. न्युमरिकली सोडवणं म्हणजे काय, तर अप्रॉक्सिमेट उत्तर आपण मिळवतो जे आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये उपयोगी. पण अनालिटिकली सोडवणं म्हणजे ॲक्च्युअली उत्तर काय आहे बघतो. दोन्ही गोष्टींचे फायदे आणि तोटे आहेत. मी जर प्रत्येक गोष्टीत अनालिटिक सोल्युशन बघत गेलो तर मला ते कधीच सापडणार नाही आणि मी ते कुठेच वापरू शकणार नाही. पण जर न्युमरिकल आपण जेव्हा वापरतो तेव्हा हे डोक्यात राहिलं पाहिजे की हे न्युमरिकल, अनालिटिक आन्सर कॅन बी डिफरंट. तर या कंटेक्समध्ये गालवाचं जे काम आहे खूप पायोनियर मानलं जातं अल्जिब्रामध्ये, मॉडर्न अल्जिब्रामध्ये. त्यातून आपल्याला सांगता येतं की कुठल्या पॉलिनोमियल सोडवता येतात. आणि त्याचा जो शब्द आहे तो सॉल्व्हेबल आहे, म्हणजे ग्रुप सिमेट्रीज त्याच्या सॉल्व्हेबल असतात का. आणि मग शेवटी आपण एक वॉलपेपर ग्रुप म्हणून कन्सेप्ट बघू. तर आता यातलं पुन्हा अनफॉर्च्युनेटली डिझाईन सगळ्यांना दिसणार नाही, तर आपण अगदी सोपं उदाहरण बघू की बुद्धिबळाचा पट सगळ्यांना माहीत आहे. तर बुद्धिबळाचा पट समजा मी इन्फिनिटीला एक्सटेंड केला तर म्हणजे काय, तर एक वन असा स्क्वेअर आहे तसे उभे असे स्क्वेअर आहेत किंवा या टाईल्स तशा आता खाली तुम्हाला दिसतात. तर असं पूर्ण समजा मी एक्स वाय प्लेन जे आहे ते पूर्ण अशा टाईल्सनी भरून टाकलं, तर त्याला मॅथमॅटिक्समध्ये टायलिंग असं म्हटलं जातं की ॲक्च्युली आपण टाईल्स इमॅजिन करायचं. तर त्या टाईल्स कशा पद्धतीनं करता येतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता मी छान दिसतंय म्हणून केलं हे एक गोष्ट आहे, पण याला काहीतरी मॅथमॅटिकल सिग्निफिकन्स पण आहे. तर आपण तो बघूया आणि टॉक मी थांबवेन त्याच्यानंतर. त्यातल्या त्यात जे स्पष्ट दिसणार आहे ते मी सांगतो कसं आहे. इथं कदाचित हे जास्त चांगलं दिसतंय. इथं कसं आहे की 6 पाती असलेले टर्बाईन सारखं दिसतंय किंवा पवनचक्की असते ना तसंही दिसतंय. आणि 6 एकमेकांना जोडत गेलो आपण. तर हे स्ट्रक्चर निसर्गामध्ये पण एक ठिकाणी दिसतं. कोणी सांगू शकेल कुठं दिसतं? मधमाशांचं पोळ. बरं, तर मधमाशांचं पोळ रफली असं असतं की षटकोन असतात, रेग्युलर षटकोन ज्याचे 6 बाजू आणि 6 कोन सेम असतात, आणि ते एकमेकाला टाईल्स सारखे जोडत गेलेले असतात. इथं आपण काय केलं तर युनिट स्क्वेअर्स म्हणजे 1 फूट बाय 1 फूट असे स्क्वेअर्स बनवून टाईल बनवलेले आहेत. बुद्धिबळाच्या पटात 1 बाय 1 आकाराचे 8 बाय 8 म्हणजे 64 टाईल्स असतात, पण आपण ते एक्सटेंड करू शकतो. इथं पण एक तशा स्वरूपाचं थोडंसं वेगळं आहे. इथं ॲक्च्युअली टायलिंग नाही, इथं असं एक चौकोन आहे आणि त्यात पुन्हा छोटे छोटे होल्स आहेत, पण एक प्रकारचं टायलिंग आहे. तर असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. तर आता एक हे उदाहरण घेऊ आपण. तर मी या षटकोनाला या षटकोनाला मूव्ह केलं, या षटकोनाला या षटकोनाला मूव्ह केलं, म्हणजे मी सगळ्यांना 1 युनिट इकडं ढकलतो या दिशेत, तर आपल्याला पुन्हा सेम ऑब्जेक्ट मिळेल. तर अशी जी वेगवेगळी ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत या टायलिंगवरती ती पुन्हा सिमेट्रीच्या भाषेत बघता येतात. आणि मग आपण त्याला क्लासिफाय करायचं की बाबा एक दिलेलं आहे टायलिंग तर त्याची सिमेट्री कशा प्रकारची आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये अशा मी आता फक्त एक शब्द थ्रो करतो, त्याचा काय अर्थ आत्ता आपल्याला समजून घ्यायची गरज नाही. क्रिस्टलोग्राफिक ग्रुप्स म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर त्यात 17 वेगवेगळ्या प्रकारचे सिमेट्रीज आहेत. तर त्यातली एक सिमेट्री सगळ्यात आपल्याला बघायला सोपी जाते ती की षटकोन किंवा टाईल्स ह्या ज्या पद्धतीच्या टाईल्स
ऑलमोस्ट असं एक उदाहरण इथं आहे जिथं स्क्वेअरचे जे रेक्टँगल्स आहेत आणि ते थोडे ट्विस्टेड फॉर्ममध्ये असं पण आपण मला वाटतं विटांची रचना अशी असते जुन्या पद्धतीची जी विटांची घरं असतात ना त्यात विटा अशा एकमेकावर नसतात अशा थोड्या ओव्हरलॅप असतात तर ती थोडी वेगळी सिमेट्री आहे कारण इथं आपण षटकोनाऐवजी रेक्टँगल घेतो असे मॅथमॅटिक्समध्ये क्लासिफाय आपल्याला करता येतात तर हे जे वॉलपेपर पॅटर्न्स आहेत वेगवेगळे तर एक देर इज अ वे टू चेक की दोन पॅटर्न्स एकसारखे आहेत का नाही आणि असे 17 वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रुप आहेत आणि त्या ग्रुप म्हणजे काय तर सिमेट्रींचा सेट म्हणजे संच तर असे 17 वेगवेगळे ग्रुप्स असतात तर एक पिक्चर थोडं आता ब्लर्ड दिसतं त्यामुळं त्यातली एस्थेटिक पार्ट आपल्याला बघता येणार नाही पण मॅथमॅटिकली त्याचा अर्थ तसा हा तुम्हाला ऑलमोस्ट इक्विलॅटरल ट्रायंगल आहे लक्षात येईल हे रोटेशन आणि रिफ्लेक्शन याच्यात आपल्याला करता येईल ठीक आहे तर आता इथे आपण प्रेझेंटेशन आपण इथं थांबूया आता